अगं साहेबांना उठव तुझ्या, 8 वाजले तरी अजून गोहरत पडले कुंभकर्णासारखे। जी सर्व मंगल मांगल्ये। ए थांब जी, खबरदार बेडरूम मध्ये पाय ठेवशील तर। आता बेडरूम मध्ये पाय ठेवल्या बगैर उठू कशी का? दारावर नॉक करून हाक नाही मारताय जी बाई साहेब। जा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। साहेब साहेब उठा की साहेब, अहो 8 वाजले, उठा ना साहेब, साहेब उठा ना। जागो सोने वालो जागो, सुनो कैसे नहीं उठाई थी। अहो उठा उठा मंदी ना, कमल है। देवी जय देवी, महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी। अहो उठा, आरती काय म्हणताय? अग कशाला घंटी वाजवते, जागा झालो ना मी, त्यासाठीच वाजवते ना। उठा बघू, आटपा पटपट। आज ऑफिसला दांडी मारायचा विचार आहे की काय तुमचा? छे छे, ऑफिसला दांडी मारून कसं चालेल? एकतर अरे बापरे, 8 वाजले, बाजलो बाजलो, एक तर आधीच उशीर झालाय। राधा राधा, अगं मी टॉवेल विसरलोय। मी आले आंघोळीला बसलेत, माझ मलाच येई हसू ग तडिंगी। काय काय नाही, ये आते। ओ असं काय करताय? हे सुद्धा तुमचं नेहमीच? काय नेहमीच? तुम्हाला ना काहीतरी कारणच हवं असतं। सोडा ना माझा हात। अरे वा, असा कसा हात सोडेन मी? चांगल्या 25 मुलींमधून तुला सिलेक्ट केलंय मी, कारण तू वृषभ राशीची आहेस म्हणून, आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय। अहो पण अगं मला माहिती आहे वृषभ राशीची मुलगी किती रोमॅन्टिक असते, मला विचार। अहो असं काय करताय? सखू पाहिल ना। अगं पाहू दे, तिच्या बाबाचं काय जाते, मी माझ्या बायकोचा हात धरलाय। अहो मी देवपूजा करते ना। देवपूजा करायला तू काय मीन राशीची सखू? ए सखू, तुमने पुकारा रे हम आई, हमने तुमको देखा ऐसी। मला बोलवली सा कुणी? मी काय तरीच काय, जा तुझं काम कर। कैसे हम तुम सनम साथ। सखो सखो, माझा टाय कुठे आहे सखो? देते साहेब। मैं आई 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 आई, आजा आजा आजा, मैं हूं क्या? अरे वाह, तू अंडरस्टो है, थैंक यू सखो। सखो माझा रुमाल कुठे आहे? दीदी साहेब, हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला, अल्लाह मार डाला। अरे ये पण तू अंडरस, वाह। सखो सखो माझे सॉक्स कुठे आहेत सखो? देते साहेब, बचके तू रहना रे, बचके तू रहना, नहीं तुझा मौका। बायको जीवन आहे म्हटलं अजून तुमची खल्लास? कोणी शंका घेतली का? मग ही कामं सखुला कशाला सांगता?
आता छोटी मोठी काम माझ्या लाडक्या बायकोला थोडी सांगणार आहे मी. मग काय लाडक्या मुलकोणीला सांगायची? कमल आहे तुझी, तू डायरेक्ट सुतावरून स्वर्गात जाते. मी स्वर्गात जायचीच वाट बघताय ना तुम्ही. सांभाळ, उडसूट त्याच्यावर संशय घेतलास ना तर तू पन्नीच्या ऐसे लक्षात येईल त्याच्या. बापरे फोन आला वाटत. मी बघते ना, तुम्ही तुमचा आवरा. ओके, गुड मॉर्निंग मॅम. कोण ग तू? मी डॉली. डॉली? कोण डॉली? सराची नवीन सेक्रेटरी. तू आणि केव्हापासून आलीस? झाला की एक महिना. मे आय स्पीक टू सर प्लीज? देते थांब. अहो काय ग, तुमच्या नव्या सेक्रेटरी बाईंचा फोन आहे. अच्छा, डॉलीचा फोन आहे. डॉलीचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग डॉली. सर उद्या सकाळी 7 फ्लाइट ने डॅनी कार्टर येत आहेत. कमाल आहे डॉली तुझी. अगं उद्याची अपॉइंटमेंट तू आज सकाळी सांगतेस मला? हे काय होतं, तुम्हीच नाही का सांगितलं कुठली गोष्ट 24 तास आधी सांगायची? गुड डॉली, व्हेरी गुड. बर अच्छा अपॉइंटमेंट सांगशील? आता नको पुन्हा कधी तरी. डॉली कमाल आहे तुझी, मी तुला आजच्या अपॉइंटमेंट विचारतोय, तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगतेस. नाही नाही सर, नॉट लाईक दॅट. आता नको पुन्हा कधीतरी. आपल्या क्लायंटचं नाव आहे. असं पण नाव असतं? पाटी जापानी आहे ना, जापानी लोकांची नावं अशीच असतात. आता नको पुन्हा कधीतरी. हिरोशिमाहून येत आहेत खास तुम्हाला भेटायला. ठीक, 11 मीटिंग ठरली आहे सर. ओके ओके, पोचतो पोचतो मी अर्ध्या तासात पोचतो. ओके बाय. वा सखो, ऑमलेट छान झालंय. थँक्यू साहेब. मी बनवले. वा राधा, ऑमलेट छान झालंय. वा साखर पेरणी पुरे. आता मला दी हे सांगा, ही नवी सेक्रेटरी कधी ठेवली? डॉली बद्दल विचारतेस का? झाला असेल महिना. आणि मग ती पहिली बाय कुठे गेली? कोण मेरी? ती गेली पळून. आणि गंमत म्हणजे ती आमच्या शिपाया बरोबर पळून गेली. ही कसल्या या बायका हो. आणि मी काय म्हणते, तुम्हाला पण सेक्रेटरी म्हणून तरुण बायकाच कशा लावे असतात हो? पुरुष चालत नाहीत वाटत. पाणी पाणी प्यास बुझालो. सावळ तू ऋषभीचे आहेस, घ्या पाणी घ्या ना. ही चिडली तरी पुन्हा गोड बोलते, नक्कीच ऋषभची असणार. आणि मी काय म्हणते, उद्यापासून ना त्या डॉलीला काढून टाका. का? मला ना तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही. पण तसं करता येत नाही. का? आता नको पुन्हा कधीतरी. आता का नको? आता नको पुन्हा कधीतरी नावाचा जपानी माणूस आहे, तो हिरोशिमावरून मला भेटायला येतोय. 11 मीटिंग आहे. बापरे मला उशीर झालाय, मला निघायला हवं. डॉली वाट पाहत असेल मीटिंग साठी. बरं नाही तुम्ही. बाय बाय सखू, बाय. गुड डे. गुड डे साहेब. गुड डे. गुड मॉर्निंग सर. हळू हळू हळू. अगं सकाळी अशीच फोनवर किंचाळलीस, अजून काल बदल झालाय माझा. कशाला किंचाळतेस सर? सकाळचं गुड मॉर्निंग फोन वरच होत ना, आता कसं प्रत्यक्षातलं ऑफिसातलं गुड मॉर्निंग. अरे बापरे काय लॉजिक आहे. वा वा वा. बरं आता कामाचं बोलूया. ओके, पिंकीच्या शाळेत जाऊन आलीस? हो, पिंकीची फी भरली, तिची सहल जाणार आहे, त्याचेही पैसे भरले. गुड गुड. आता एक लक्षात ठेव, यापुढे घरी फोन केल्यानंतर माझ्या बायको समोर पिंकीचा विषय अजिबात काढायचा नाही. समजलं? कशी काढेन, कशी काढेन सर? सेक्रेटरी कोणाची आहे मी? कोणाची सर? तुमचीच ना. येस येस. आता कामाचं बोलूया. मीटिंगची तयारी झाली? येस सर. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आलेत? कोरम अगदी फुल आहे सर. गुड गुड. पार्टी आली? आता नको पुन्हा कधीतरी. तीच ते पार्टी आली का? सर तेच सांगते मी, त्यांचा फोन आला होता, ते म्हणाले आता नको पुन्हा कधीतरी. ही जपानी लोक स्वतःला काय समजतात काय? डायरेक्ट अपॉइंटमेंट कॅन्सल करतात. आता त्या पार्टीचा परत फोन आला ना तर डायरेक्ट सांगून टाक आता नको पुन्हा कधीतरी. गुड गुड, व्हेरी गुड. गुड. नमस्कार.
खोटे हॅलो इकडे इकडे चष्मा असं सुद्धा दिसत नाही कोण पाहिजे राजा गोंधळेकर अपॉइंटमेंट घेतलीय नाही तीच घ्यायचे तुम्ही कोण मी दिना गडबडे विमा एजंट आहे काय काम आहे आता विमा एजंट तर दुसरं काय काम असणार मॅडम हे बघा पॉलिसी साठी भेटणार असाल तर साहेबांना अजिबात वेळ नाहीये कामात येते मॅडम माझं थोडस ऐकून घ्या माझ्याकडे फार सुंदर सुंदर प्लॅन आहेत मॅडम ओ बसू का अरे तुम्ही तुमची पॉलिसी ऐकली तर लगेच काढून द्याल तुम्ही पॉलिसी असं हा मग सांगा तरी बघूया काय काय दडलंय तुमच्या पोतडीत पोतडी नाही मॅडम बॅग आहे मॅडम मला फक्त एवढं सांगा तुमचं लग्न झालंय का आता लग्नाचा काय संबंध अरे नाही कसं समजा उद्या तुम्ही मेलात काय उद्या म्हणजे परवा मेलात परवा म्हणजे अहो तुम्ही उद्या परवा काहीतरी मेलात तर त्याचे पैसे तुमच्या नवऱ्यालाच मिळणार ना असं म्हणजे आता तुमच्या पॉलिसी साठी मला लग्न करावं लागणार की काय नाही अगदी तसंच नाही पण काय हरकत आहे लग्न करायला नाही हो पॉलिसी काढायला पण त्यासाठी प्लॅन तर सांगा आधी फार सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त प्लॅन आहेत माझ्याकडे मॅडम फक्त 1000 रुपये द्यायचे तुम्ही आणि फोन वाजल्यानंतर फोन वाजल्यानंतर पैसे मिळणार फोन मध्ये मध्ये वाजतो डिस्टर्बन्स होतो ना सॉरी इट्स ओके हॅलो जस्ट अ मिनिट होल्ड ऑन सम सखु इज ऑनलाइन वाट पाहते येणार साजण कुठे बरेत सुतळ कुंडून घेतले सकाळ दन खात नाही जेवत नाही बोलत नाही चालत नाही काय भी करत नाही लई धक्का बसले त्यांच्या जीवाला कमाल आहे वृषभ राशीची असून अशी कन्या राशीसारखी काय वागते म्हणजे हो काय तुला नाही कळणार चालेल एवढं बी चालेल काय हो ही सुंदरी कोण सुंदरी कोण सुंदरी काय का कोण सुंदरी जिचं नाव तुमच्या डायरीत प्रत्येक पानावर लिहून ठेवलंय आणि आजपर्यंत जिच्यासाठी 1,00,000 रुपये उधाळत ना तीच ती सुंदरी अगं राणे तू वृषभ राशीची आहेस ना मग कन्या राशी सारखे माझ्यावर संशय काय घेतेस बघा ना डायरीच बघा हे काय सुंदरी 1500 सुंदरी 2500 सुंदरी 3000 बघा कशी उधळपट्टी केली तुम्ही विरकार विरकार सांगतो माझी आहे थांब विरकार बाहेर या कृष्णाची भास्कर विरकर त्यांची डिक्शनरी हे बघ हा काय म्हणलेस तू सुंदरी पटकन स्पेलिंग सांग मला SUNDRY हा आता सगळ्यात महत्वाचं ते सुंदरी नाही सणरी हे बघ सणरी SUNDRY ना हे बघ अर्थ काय किरकोळ खर्च मला वाटलं काय वाटलं सारखे संशय घेतेस माझ्यावर तू मग तुम्ही तरी असं कशाला लिहायचं सरळ मराठीत लिहिता येत नव्हतं किरकोळ खर्च म्हणून जा बोलू नका माझ्याशी तेवढं बाकी बरंच होत वेडी आहेस का तू कोण सुंदरी अगं तूच माझी सुंदरी तूच माझी मेनका मी तुझा कृष्ण तू माझी राधा नाव नका घेऊ त्या कृष्णाचं का मला ना माझा नवरा रामासारखा हवाय एक पत्नी एक वचनी हो ना मग मला पण माझी बायको सीतेसारखी हवी नवऱ्याच्या अर्ध्या वचनात राहणार म्हणजे कशी म्हणजे नवऱ्याचं ऐकणारे नवरा सांगेल तसं वागणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवऱ्यावर संशय न घेणारे आम्ही नाही जा आम्ही पण नाही जा मिरकार ओ पॉलिसी तर विसरू नका नमस्कार प्रोफेसर विसर भोळे आपण कोण मला विसरलात
नाही नाही चालेल, मला खुशाल विसरा, पण मी जी पॉलिसी सांगितली ती विसरू नका. अहो मी तिन्या गडबडे विमा एजंट, काल आपण इथेच भेटलो होतो ना, मी तुम्हाला पॉलिसी सांगितली होती तुम्ही दरमहा 1000 रुपये भरायचे आणि मग तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार, आहे ना लक्षात? हा आता आठवलं, तुम्ही दिना गडबडे, आपण काल पॉलिसीच बोललो. हा इथेच. कसली पॉलिसी? विम्याची पॉलिसी. हा विम्याची पॉलिसी. पण काय झालं? काय झालं? कालपासून मला घरचा पत्ताच आठवत नाही, रात्रभर इथे बसून काढले मी. मी जर तुम्हाला पत्ता आठवून दिला तर माझी पॉलिसी नक्की नक्की नक्की. मग डोळे बंद करा. प्राध्यापक सख हा विसर भोळे वेड्यांच्या हॉस्पिटल समोर वागळे इस्टेट. अरे वा 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 वा, बरं झालं माझं घर सापडलं. वा वा, पण माझं विजिटिंग कार्ड आहे, तुमच्याकडे कसं आलं? इथून काढलं. अच्छा अच्छा, आता माझी पॉलिसी. डोळे बंद करा. अरे माझी पॉलिसी. अरे अरे पॉली. अरे अरे यार, पुन्हा टॉवेल विसरलो नेहमीप्रमाणे. राधा, टॉवेल आण. हुसले के राखो रंग कौन सा. काय चाललं होत? बोबला त्याच्या आईला. तुम्ही नुसते बाहेर या, आता तुम्हाला दाखवते माझा हिसका. अगं मला वाटलं तूच आहेस. खोटं बोलू नका. तुझ्या आईची शपथ. खबरदार माझ्या आईची शपथ घाल तर. सी मोलकर निशी असले चाळे करता, लाज नाही का वाटत तुम्हाला? हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. उजाडला का तुला? ऑफकोर्स, म्हणून तर गुड मॉर्निंग म्हणते ना. तुला रात्रभर चैन पडत नसेल? नाही अय्या, कसं ओळखलं? चुप, चोंबडी मेली, कामाचं बोल. मॅम, मे आय स्पीक टू सर प्लीज? ते बाथरूम मध्ये आहेत. ओ नो. ओ येस मॅम, द्या ना त्यांना, फार महत्वाचं काम आहे. अहो तुमच्या लाडक्या सेक्रेटरी बहिणीचा फोन आहे. अच्छा, डॉलीचा. डॉलीचा फोन आहे. घ्या. हॅलो. गुड मॉर्निंग सर. हा डॉली बोल, पटपट बोल, 15 मिनिटात मला एअरपोर्टवर पोहोचायचं. त्यासाठीच फोन केला सर, आता एअरपोर्टवर जायची काही गरज नाही. म्हणजे? म्हणजे ना सर, मी ना चुकून नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरचा प्रोग्राम बघितला. डॅनी कार्टर पुढच्या महिन्यात येत आहे. व्हॉट नॉनसेन्स डॉली, काय? सॉरी सर, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला ना सर. इट्स ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. ओके आता पुढे बोल. सर, मी ना पिंकीच्या शाळेत आली आहे, तिला तुमच्याशी बोलायचंय. एक मिनिट. हा दे तिला, पटकन दे. एक मिनिट. हा पिंकी, बोल पप्पांची. गुड मॉर्निंग पप्पा. ओ माय डियर, हाऊ आर यू? मी पप्पा, मी उद्या सकाळी सहलीला जाणार आहे. आपली आठवडाभर तरी भेट होणार नाही. हे बघ, मी आज ऑफिसमधून आलो की डायरेक्ट तुला भेटतो. ओके, आपण खूप मजा करूया, धमाल करूया, आईस्क्रीम खाऊया, मग जेवायला जाऊया. ओके ओके, पण हे नक्की ना पप्पा. गॉड प्रॉमिस. चला आता मला छान पैकी गोड गोड पप्पी दे. राधा राधा, अगं हळू, अगं त्या क्रोकरवर कसा राग करतेस? मग पुन्हा राग काढू? मग कोणा राग काढू? मलाच कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुमच्याशी लग्न केलं मी? माझ्या तोंडासमोर असले ताळे करता तर ऑफिस मध्ये काय काय करत असाल? बसले ग भाई, बसले मी. अगं रडू नकोस. अगं ऋषभ राशीच्या बायका अशा रडतात का? हे बघ, रडू नको मला, मला हसू येत. रडू नको मला, हसू येत. माझ्या फुटक्यांची मला असा. अहो साहेब, बाई साहेब कपाळ पडले तर रडतायत, तुम्ही हसताय कसले? सकू.
हिला गप्प करत हाकल बाहेर पाठव तिला. मला मला हसू येत. जाते बरे जाते, नाही तर नवऱ्याला जीवानीशी मारलं म्हणून तोंडात जग शेण घालील माझ्या. नाही तर आज म्हणजे काय धडकत नव्हती. पण हे गेले कुठे? गेला पळून. राधा राधा राधा. ओ सोनी का रुसली तू, ओ डार्लिंग दूर का बसली तू. ओ सोनी का रुसली तू, ओ डार्लिंग दूर का बसली तू. झाले गेले सारे विसरून सा तू, शंका अशी मनी घेते सखा तू. थांब जरा माझी मधुराणी. नाजूक पाय तुझे पण फणकार्याने चालणे. पुरुषासारखा पुरुष तू लाचारी का धावसे? शनीच माझ्या राशीला तू जोडसाठी लावसे. प्रेमाचे वचन मी देऊ का, चुकलो ग शरण मी येऊ का. प्रेमाचे वचन मी देऊ का, सुख लोग शरण में उनका. थांब जरा माझी मधुराणी. डॉली काय झालं काय तुला? चेहरा काय उतरलाय? एनी प्रॉब्लेम? अगेन नर्वस 90 सर. ए माझ्या आहे तुझ्या पाय पडतो. जे काय सांगायचं ते न रडता सांग सर. सचिन पुन्हा 91 वर आउट झालाय सर. रडू नको. रडू कशी नको सर? तुम्हाला माहिती आहे सचिनचं ह्या वर्षातलं 7वं शतक हुकलेलं. मला त्यांना काय झालं सर? कुठे काय? मी रडतीये आणि तुम्ही हसताय. बोलू नका माझ्याशी. नाही डॉली माझा जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे. काय माझ्या समोर जर कोणी रडायला लागलं ना तर मला हसूच आवरत नाही. काय सांगताय सबाई साहेब? याच्याबद्दल मला काही नव्हतं माहीत. अग काय सांगू सकू तुला, परवा मी अण्णा घेऊन माहेरची साडी बघायला गेले. पडद्यावर अलका कुबे रडायला लागली की हे खो खो हसत सुटायचे. अगं थिएटर मधली सगळी माणसं आमच्याकडे वळून वळून बघायला लागली. मला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं बाई. आणि मग मग काय, सिनेमा अर्ध्यावर सोडून परत यावं लागलं ना. माय गुडनेस, व्हेन समवन वीप्स यू लाफ. फॅन्टास्टिक सर. मी जर स्वतः पाहिलं नसतं ना, आय वुड हॅव नेव्हर बिलीव्हड इट. डॉली डॉली प्लीज हसू नको. डॉली प्लीज हसू नको. का हसू नको? आता तुम्ही असं सांगणार आहात का की कोणी हसलं की तुम्हाला
इथं मला रडायला येतं. काय झालं सर? एनी प्रॉब्लेम? डॉली, माझ्या समोर कोणी जास्त हसायला लागलं ना कि मला. भाईसाहेब, हा रोग लई वाईट, याच्यावर लवकर काहीतरी विलाज करा, नाहीतर तुमचा नवरा हातातून गेलाच म्हणून समजा. त्याच्यावर एकच रामबाण इलाज आहे. कोणता? वो सटवाबाई. सटवाबाई म्हणजे साहेबांची सटवाबाई अजून केली नाही म्हणायची? ती सटवाबाई नाही ग, माझी आई सटवाबाई. आमची सासू एकदम डेंजर आहे. हो अगं, तिच्या जाचाला कंटाळून आमचे सासरे बुवा पाय लावून गेलेत ना, त्यांचा आजपर्यंत पत्ता नाहीये. खरं सांगताय सर? आई शपथ डॉली, तुझी शपथ. म्हणून तर मी माझ्या बायकोला घाबरून असतो ना. तिने जर तिच्या आईला म्हणजे माझ्या सासूला इथे बोलवलं आणि ती जर इथे राहायला आली तर माझी शंभरी भरलीच समजा. खरंच सर, तुम्ही किती किती दुःखी आहात. डॉली रडू नको, माझा प्रॉब्लेम. नाही नाही रडत सर. तुला वाटतं ना मी जास्त दुःखी होऊ नये म्हणून, तर प्लीज माझ्या घरी फोन करत जाऊ नको. माझी बायको संशय घेते ग. कमाल आहे मॅमची, किती संशयी स्वभाव आहे त्यांचा. अगं हे तर काहीच नाही. आता ती मोनालिसा, तिचं काय? तिला अख्खं जग सुंदर म्हणते म्हणून मी म्हटलं वा मोनालिसा काय सुंदर दिसते. बस ही बाई 8 दिवस रुसून बसली. नंतर मी म्हटलं कोण ती मोनालिसा आहे, किती घाण दिसते, कुरूप दिसते, तेव्हा हिचा रुसवा गेला. कमाल आहे. हॉरिबल सर, हॉरिबल. हॉरिबल म्हणजे काय? एकदम हॉरिबल. हॅलो, बोल साहेब. रात वैराची आहे, जागवा. मी जागाच आहे. वैराचं नाव सांग. सटवाबाई, तुमची सासू ती कवा बी इथे येऊन धडकल, कारण बाई साहेबांनी तुमच्या लई चाडे जास्त सांगितले आहेत, तेव्हा आता काय तुमची खैर नाही. गेलो. बाई साहेब टेस्टनी आणायला टेंटवर गेले आहेत, तेव्हा सावधान सावधान सावधान. बापरे, हडळीचं नाव घेतलं ना हडळ. जर म्हणजे सटवाबाई. राधाली म्हणजे सासूच्या गाडीला अजून उशीर होणार आहे. चल आटप लवकर. बेडरूम मध्ये वाटतं. नंतर लाग घरात सुरी तलवार भाला हे नाही लागत. हे लागत नाही पण सापडलं ना तर मला केवढं लागेल तुला कळणार नाहीये. हे बघ बर, ते जाऊ देत. क्रिकेटची बॅट, हॉकीची स्टिक, जेवढे काही घातक शस्त्र आहेत ना ती पहिली गोळा कर. जर ती म्हातारीच्या हातात सापडली ना तर माझा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. चल आटप लवकर. चल काय करते समजा एकदाच. आता काय बी काळजी नाही, समजा थाऱ्याला लागला. आता येऊ देत्या सासूला. साहेब, मी जाऊन किचन मध्ये भांडी इसळते. बाई साहेब आला तर उगाच शंका नको. येस, मी पण पुन्हा ऑफिसला जातो. ओके ठीक आहे. चल चल बापरे, हे पुस्तक इथे. हे पुस्तक जर थर्डीला सापडलं ना तर पुढची 100 वर्ष उरावर बसेल माझ्या. सखू सखू इकडे. हे पुस्तक पटकन लॉकर लपून ठेव. चल पटकन. आणि हे बघ गेली कुठे? तू चल 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 तू चल पटकन. अगं काय तर घे पाया खाली. हे घे. अरे लपो लपो पटकन लपो ग. हा अजून वर आत आत तक. अगं दिसता कामा नाही कुणाला. अगं टाचा वर कर. सावटच आहात चेजू. माफ करा. हे इकडे डॉक्टर साहेब.
डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला, यांच्या घरी यांची पॉलिसी काढायला गेलो, यांना विचारलं तुम्ही मेल्यानंतर तुमचे विम्याचे पैसे कोणाला द्यायचे, तर म्हणाले माझ्या सालीला द्या. साली साली मला वाटलं यांची एखादी सुंदर मेवणी असेल हो. बघ तू तर काय कुत्री, ती कुत्री साली आहे म्हणून मी तिला बघून हसलो, मी हसलो म्हणून तिला आला राग, तिला राग आला ती मला चावली चावली हो डॉक्टर साहेब. अरे माझ्या सालीला हसतोस काय, भोगत आपले कर्माची फळ. डॉक्टर साहेब बघताय काय, एकदम चौथा इंजेक्शन ठोका. माझ्या नवऱ्याला नादाला लावलंय वाटोळ होईल तिचं. या पुरुषांचं तुम्हाला काही सांगू नको, शेणावर सुद्धा मन जाईल त्यांचं. काहीतरीच तुझं आपले जीजूंची एवढी काही चॉईस वाईट नाही. घाबरे तू कशाला वकिली करतोयस त्यांची. अगं मम्मी आपले जीजू इतके हँडसम आहेत, इतके हँडसम आहेत, अगं अगं कुठलीही तरुणी बघितल्या बघितल्या त्यांच्या प्रेमात पडेल. मला तरी बाई हेवाच वाटतो त्यांचा. देवानं मला जर पूर्ण स्त्री केलं असतं तर काय बिघडलं असतं त्याच्या बापाचं कुणास ठेव. देवाच्या बापाचं काही बिघडलं नसतं, पण जीजू तुझ्या प्रेमात पडले असते त्याचं काय. अय्यगडी इशो साथ इकडे. आईला कुठल्या मूर्तावर जन्माला आलाय कार्ट कुणास ठाऊ. आता कुठला फोन वाजतोय. अरे हा तर बंद आहे. अच्छा माझा पर्सनल फोन वाजतोय, नक्कीच डॉली असणार. हाय डॉली, गुड इव्हनिंग डॉली. मैं डॉली नहीं जनाजा हूँ. बापरे आपण कोण. तुमची सासू. डॉक्टर 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 काय झालं काय झालं काय झालं. फोन उचला, माझी सासू आहे तिच्याशी बोला बोला. हॅलो हॅलो, मी डॉक्टर थापाडे बोलतोय. हो डॉक्टर थापाडे, आमचे जावई बापू तुमच्या हॉस्पिटल मध्ये काय करतायत. अहो ऍडमिट आहेत ना ते, बरंच लागलंय त्यांना, सालीवर घसरून पडले ना ते. बोलता येत आहे ना त्यांना का, तोंड कशी पडले. तोंडावर नाही ते तर ह्याच्यावर पण. बोला बोला त्यांच्याशी. नको नको म्हणतायत, आय मीन मला नको म्हणतायत, आय मीन स्वतः बोलू इच्छित आहेत. आय मीन बोला बोला त्यांच्याशी बोला. काय अहो जावई बापू, तुम्ही एवढे वाघासारखे आणि तुमचा मांजर कशाना झालं. अहो जावई बापू असं काय करताय, साल केवढी तुम्ही केवढे पडलात काय आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये कसे ऍडमिट झालात. घरी या बघू लवकर, आम्ही सगळे तुमची काळजी करतो. आम्हाला माहितीये तुम्ही आमच्याशी गोड गोड बोलणार आणि आमची खोड मोडणार ते. छे 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 छे, असं काय बोलताय तुम्ही की नाही आमचे अगदी लाडके 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 जावई आहात. आम्ही कशी तुमची खोड मोडू. मुकाट्याने घरी येत आहे का. मी येऊ तिकडे. नको नको, तुम्ही कशाला येत आहे. मी येतो ना घरी. मी येतो घरी. तेव्हा मी लस जायला. डॉक्टर मी डिस्चार्ज. अरे म्हणजे मी निघतो. अरे निघतो कसा, एक महिना बुकिंग केला ना बेडच. तुम्ही झोपा पण मी निघतो. गोंधळेकर गोंधळेकर पैसे न देता गेला. हे बघ राधे, लेसन नंबर वन, आपल्याला नवऱ्याचा संशय आलाय असं आपण चेहऱ्यावर कधीही दाखवायचं नाही. योग्य संधीची वाट बघायची आणि संधी मिळाली की त्याला रेड हँड पकडायचं. चुक. नवऱ्याला कधीही रेड हँड पकडायचा नाही. त्यामुळे दोन गोष्टी होतात, एक तर तो सावध तरी होतो, माफी तरी मागतो, नाही तर निर्लज्ज तरी होतो. म्हणजे कसं, एवी तेवी आता बायकोला कळलंच आहे. आजपर्यंत आपण लपून छपून गोष्टी करत होतो, आता उघडपणे करायला मोकळा. अगं पण नक्की करायचं तरी काय, तुला अजिबात अक्कल नाही. अगं पण लेसन नंबर तीन, काट्यानं काटा काढायचा. तो कसा. लेसन नंबर चार, आज नाही उद्या. सगळं काय एका दिवशी शिकते काय. चल मला पातळीवर खिचडी करून दे, बोलून बोलून भूक लागली. रिक्षा 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 थांबा. अरे यार 25 रिक्षा झाले, एक पण रिक्षा थांबत नाहीये.
मी काय चोर बीर वाटतो की काय? आता कुठला फोन वाजतोय? हा नाही, अच्छा कॉली. हा बोल. गुड इव्हनिंग सर, वेअर आर यू? आय एम ॲट रस्त्यावर. रस्त्यावर काय करताय? लंगडे घालतोय, दुसरं काय? अय्या लंगडी? मग तुला काय वाटलं मी गोट्या खेळतोय? पण सर यावेळेत लंगडी कसली घालताय? तुम्ही ना क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला पाहिजे. बरोबर आहे डॉली, आज दुपारीच मी बास्केटबॉल खेळलोय ना, त्याचीच फळं भोगतोय. हो किती छान, पण मला ना फुटबॉलच आवडतो. नो प्रॉब्लेम डॉली, आता घरी गेल्यावर माझा फुटबॉलच होणार आहे. एकीकडून माझी महामाया बायको आणि दुसरीकडून पाताळ यंत्री सासू दोघी लाता घालून घालून माझा बुक्का पाडणार आहेत. हो पण असं का सर, तुमचं काही चुकलं का? बघ ना डॉली, खाया नाही पिया नाही ग्लास तोडा बारा आणा, दुसरं काय? मला ना तुमची खूप खूप काळजी वाटते सर. थँक्यू डॉली, थँक्यू. या जगात दुसरं कुणीच नाहीये, फक्त तूच माझी काळजी करतेस ग. हो ना सर, तुम्ही ना एक काम करा, आज संध्याकाळी घरी जाताना डोक्यावर हेल्मेट घालून जा. सर सर सलामत तो पगडी 50. क्या बात आहे डॉली, आता मी तेच करतो, हेल्मेट घालतो आणि घरी जातो, निदान डोकं तरी वाचेल. ओके सर, सर टेक केअर, गॉड ब्लेस यू सर. सर गुड नाईट. गुड नाईट. बापरे रात्र पण झाली, एवढं चालतोय मी. रिक्षा. शाम ढले खिड़की तले, तुम सीटी बजाना छोड़ दो. तुम सीटी बजाना छोड़ दो. सखो काय गा ओरडलीस का? काय नाही काय नाही काय नाही. ते सकाळी बीस तुला वरन पडले ना, त्याच भ्या मला आत्ता वाटलं आणि मी ओरडले. सकाळी पडले आता घाबरली? होय काय लबड आहे? होय म्हणजे नाही. अरे सिनेमा गेला, चला चला लवकर. एवढं घाबरलो मी. चल ना, चल दीदी, चल चल सिनेमा राय. हे कुठे गेलं? सखो सखो जाव तिकडं, बोलू नका आमच्याशी, तुमच्या पायी आम्हाला बोलून घ्यावं लागलं. जरा मागचा दरवाजा उघड ना, मला आत यायचंय. चावट कटलं मागच्या दराने, सर्वांनी कशाला येत आहे आणि ते डोक्यावर आमलेट कशाला घातलायचा? तू अशीच बडबडत बसणार आहेस का दरवाजा उघडणार आहेस? सखो आम कुठे सगळे हॉलमध्ये तुमची वाट बघत बसले. बसू दे, मी आलो त्यांना कळणारच नाही. अगं मम्मी खरंच की हे तर हेच आहे जिजू, तुम्ही चोरीचा मामलाने हळूहळू बंबला म्हणतात ते काय खोट नाही ना मम्मी? काय जावई बापू, चोर म्हणून घरा शिरायची कुठली दुर्बुद्धी सुचली हो तुम्हाला आणि हे काय डोक्यात घातलं होतं? अहो हे होतं म्हणून हे वाचलं, नाहीतर फार चेंदा मेंदा झाला असता माझा. अरे 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 फार लागलं का तुम्हाला? नाही नाही तुम्ही काळजी करू नका, आमचा छगने आहे ना मस्त पैकी मॉलिश करून देईल तुम्हाला. त्या परीस मी तेल लावून देते ना साहेब. तू तुझ्या पाटीला तेल लावून येगा चोंबडे, जा स्वयंपाकाचं बघ तेल लावते. जिजू जिजू खूप लागलं का हो? नाही नाही ठीक आहे, चल तुम्हाला छान पैकी मॉलिश करून देते. कशी खोड मोडली एका माणसाची. अशी खोड मोडतात होय ग, तू तर म्हणाली होतीस की गोड बोलून खोड मोडायची म्हणून. मग यालाच म्हणतात गोड बोलून खोड मोडणार. जावई बापू, सखू साहेबांची प्लेट घेऊन ये. वा वा वा, दम बिर्याणी
सासूमा कमाल केले तुम्ही. अहो जिजू हे काहीच नाही, तुमची ती प्लेट उघडून बघा, मम्मीने तुमच्यासाठी कोणता खास मेनू केलाय. आहेच खास नाही, खास लाडका जावय मी सासूमाचा, क्योंकि सास भी कवी बहु. वरण भात, भात वरण, तेच ते भात वरण. होय वरण भातच. अरे पण तुम्हाला लाजा वाटत नाही माझ्या समोर दम बिर्याणीवर ताव मारता आणि मला खायला वरण भात घालता? तुम्हाला कुठे लाज वाटते? घरी सोन्यासारखी बायको असताना त्या डॉलीला मिठा मारत बसता. हे साफ खोट आहे. खरे खोट आहे. खरे खोट आहे. नंतर भांडा, हे थंड होत आहे खाऊन घ्या. हे काय सासूमा, एक मूठ भात याला काय म्हणायचं? याला डायटिंग म्हणतात. अरे पण का? तुम्ही मोकाट सुटलाय, अंगाने सुटा चाललाय, जास्त सुटू नये म्हणून हे खायचं. आणि उद्या सकाळपासून भल्या पहाटे मी तुम्हाला पळायला लावणार आहे. ओ नो, ओ येस. वा, काय माझी बायको झोपले. नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा. नारी 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 मज तूच असशी, नारी मज तूच असशी, परिप्रीती तुझ वरती. वा वा, परिप्रीती तुझ वरती, परिप्रीती तुझ वरती. तुम्ही काय करताय? अरे मी यांना विचारतो तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथं वरती काय करताय? अरे माझेच प्रश्न मला काय विचारताय? तुम्ही इथे काय करताय? मी झोपते. नच सुंदरी तुम्ही इथे कशाला झोपताय? अहो कमाल आहे तुमची, माझी मम्मी माझ्याजवळ नाही तर मग कुठे बाहेर झोपणार? मम्मी कुठे झोपायचं? बाहेर. का? कारण हिला माझ्याजवळ झोपायचंय म्हणून. अरे हा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगते. काय ह्याला टेम्पटेशन थिअरपी असं म्हणतात. म्हणजे? म्हणजे असं की मगाशी आम्ही बिर्याणी खाल्ली तेव्हा तुम्हाला ती वचा 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 खावीशी वाटली का नाही? आपण त्याचा इथे काय संबंध आहे? आहे, गहन संबंध आहे. तशीच बायको सारखी सारखी समोर असली, तीच तीच बायको, तिला सारखी मिठी मारायची, सारखं तिच्यावरच प्रेम करायचं. म्हणजे ती बायको की नाही, आपल्याला वरण भातासारखी आळणी वाटायला लागते. नाही काय? अशा वेळेला, अशा वेळेला थोडीशी लांब ठेवली, जरा काही तास, काही दिवस, काही महिने, वर्षानुवर्ष अशी जर लांब ठेवली तर तिच्या बद्दल आकर्षण अधिक वाढतं. म्हणजे काय? तर ती समोर आहे पण आपल्याला तिला जवळ घेता येत नाही, मिठी मारता येत नाही. याला म्हणतात टेम्पटेशन थेरपी. कळलं? अजिबात कळलेलं नाहीये. नाही कळलं? हे घ्या, याला बाहेर जायला सांग. चला बाहेर. अगं पण चला बाहेर. नच सुंदरी करू कॉफी. ना कुठलंही गाणं कुठेही म्हणताय, वेडा कुठला. शाबास, या टोळ भैरवाना अशी सद्दल घडवायला पाहिजे. पण मम्मी किती मूड मध्ये आले होते का बिचारे? गाणं काय म्हणत होते मी समजून तुला मिठी काय मारत होते? तुला ना डोकं नाही, नुसतंच केस राखण्यापुरतंय. अगं हे नवरे असतात ना ते घुबडाचे औलाद असतात. म्हणजे? म्हणजे असं की त्यांना बायकोच्या अंगातले सुप्त गुण हे रात्रीच्या अंधारातच दिसतात. तुझं आपलं काहीतरी अंधार कर, झोपूया. रंभा नक्षीचा खंबा, खंब्याची रंभा झाली नटरंगी, नारन वेली छम छम नाचत आली. बिछुआ बिछुआ असा कसा बाई दसला, आता कुठे जाऊ मी सांगा, उतार घाबर कसला, आता कुठे जाऊ मी सांगा, अन उतार कसला.
रंगांचे सात रंगांचे जाही दिशाला जगाचे गर्व करू कशाला बसू इथे झाडा खाली एक रंभा नक्षीचा खंबा खंब्याची रंभा झाली नटरंगी नारन वेली छम छम नाचत आली एकांती जवळीये प्रिय अशी माझ्या कुशी इश लाजले मी विरख्यात गुज मनीचे सांगू कशी खर म्हणू का खोट म्हणू स्वप्न म्हणू का सत्य म्हणू आले जणू चोर पावली एक रंभा नक्षीचा खंबा खंब्याची रंभा झाली नटरंगी नरन वेली छम छम नाचत आली बिछुआ बिछुआ असं कसा काय दसला आता कुठे जाऊ मी सांगा उतारा ह्या बर कसला आता कुठे जाऊ मी सांगा उतारा अजिबात नाही आता नाही सगळा संपल्यानंतर आता हे पाच राऊंड पूर्ण झालेले आहेत सात राऊंड झाले सात नाही पाच झाले बसायचं नाही उठायचा वन बर मी आता जाते चला घरी कुठे चला घरी मी चला पटकन निघा मी जरी गेले तरी माझे बॉडीगार्ड आहेत ना बारीक लक्ष ठेवून आहे तुमच्यावर फारच बारीक आहे तो जरा जरी कामात कुचराई झाली चहा नको जेवण कशाला कशाला नाश्ता शिव बाबा नको रे बाबा यातलं काही एक मिळायचं नाही अंदमान मध्ये नेऊन बुकलून बुकलून मारीन लक्षात ठेवा इधर से जाओ उधर से जाओ उधर से आओ मागच्या जन्मी काही गुरखा होतात गिर गया गिर गया लगता है मर गया साला चलो देखते हैं चलो हेलो हेलो आंटी पप्पा आहेत का रॉन्ग नंबर
हॅलो, हा राजा गोंधळेकरांचा नंबर आहे ना? हो, पण तुला कोण हवंय? मला माझे पप्पा पाहिजेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. कोण आहे तुझे पप्पा? राजा गोंधळेकर. हे माझे पप्पा आहे. कोण बोलतेस तू? मी पिंकी, त्याची मुलगी. काल ना ते मला भेटायला येणार होते, मला सिनेमाला घेऊन जाणार होते. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं, पण ते आलेच नाही. मी त्यांची खूप खूप वाट पाहिली. आज मी सहलीला जाणार आहे. आठवडाभर तरी येणार नाही, मला त्यांची खूप आठवण येईल. प्लीज आंटी, सांगाल ना त्यांना? आला, चला साहब. अब आप ठीक है ना? हाँ, कुत्ते के लिए पैसे. ये क्या? ये किस लिए सर? कितनी फेरा मार लिया मी? 10. शाबाश, नाउ गो. ए, खा 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 खा. अरे वाह वाह, ऑमलेट वाटत. यस यस, प्लीज प्लीज हैव अ सीट. थैंक यू. सिट डाउन, सिट डाउन. सखो, साहेबान करता गरमा गरम सूप घेऊन ये. बिचारे जॉगिंग करून 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 भुकेलेले असतील. वा 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 सखो, वा गरमा गरम सूप. सखो तू म्हणते ना एक कसलं सूप आहे? कारल्यासारखं कडू लागते. आता कारल्याचं सूप कडू नाही तर काय गॉड असणार का? काय म्हणजे कारल्याचं सूप आहे? कारल्याचं सूप एवढ्या करता की कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स शिवाय ऍसिडिटी होत नाही. डायबिटीज करता उत्तम औषध आहे. अरे पण मला डायबिटीज झालेलाच नाहीये. होऊ शकतो, होणार नाही कशावरून? तुम्हीच शोध लावताय. मम्मी दाखव. अरे घ्या हे बघा, हे पुस्तक तुम्ही लपून ठेवलेलं. याच्यामध्ये 100 वर्ष जगण्याची 12 सूत्रे, त्यातली ही एक मात्र आहे. हे पुस्तक सखू यूट्यूब ब्रुटस. मला मला हे सूप नकोय. का कडू लागत? बाहेरचं शेण गोड लागत वाटत. हिचं कुठलं नवीन चॅनल सुरू झालं? अगं काय बडबडते असे, आता फार होते. फार बीर काही नाही, पाण्यात घाण केली की वर आल्याशिवाय राहणार नाही. अरे कसली घाण, कोणी केले घाण? उगाच आपलं काही उगाच बरं असेल. तुमच्या लाडक्या लेकीचा फोन आला होता. काय का तिचं नाव? पिंकी. काय पिंकीचा फोन? बापरे, म्हणजे सगळं खरंय? पाहिलंच मम्मी. नाही साप खोटंय. एक शब्द बोलू नका, तरी म्हटलं 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला, अजून घरात पाळणा का झालत नाही? मुळातच दोष आहे. म्हणजे दुसऱ्याच्या आड्याला पाळणा नेऊन बांधलाय, आपल्या घरात हालेलच कसा? अरे कुठला पाळणा, कोणाच्या आड्याला? तेच विचारते मी, कुणापासून झाली कार्टी तुम्हाला? हे बघ राधा, खरं सांगतो ती माझी मुलगी नाहीये. एक तर तिची आई कोण आहे दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. हे बघा तिचा बाप कोण आहे मला माहिती, तर आई कुठून दाखवणार मी? मग ती उगीच का तुम्हाला माझे पप्पा माझे पप्पा म्हणते? आम्ही म्हणतो का माझ्या पप्पा? हे बघ राधा, तुला खरंच सांगतो तिची आई कोण आहे मला खरंच माहित नाही. मग काय बाळात ना पडली की जमिनीत नको गेली ती कार्टी? हे बघ सारखी सारखी तिला कार्टी म्हणू नको, गरीब आहे बिचारी. गरीब गरीब कशी असेल बरं ती? एवढा श्रीमंत बाप असताना ती कशी गरीब? गरीब तर मी झाले ना मम्मी. हे पहा जावई बापू, माझं नाव सटवाबाई आहे. मी तुम्हाला 2 दिवसांची मुदत देते. ती पोरगी कुणाची आहे ते सांगा, नाहीतर पुढच्या परिणामाला जबाबदार राहा. हे बघा ऐका ससूबाई, हे बघा, हे बघा राधा, हा काय करणार आहे? बहुतेक मला DNA टेस्ट करावी लागणार आहे. पांडवांच्या काळात जर ही सासू असती तर त्यांनाही DNA टेस्ट करावी लागली असती. सासू आहे का भिताड? गुड मॉर्निंग सर. आज काय मेन्यू टिफिन मध्ये? कारल्याची भाजी खातेस? ई कारल्याची भाजी मला नाही आवडत. मग तुला काय वाटते? मला आवडते. काय करणार काय? ती सटवा बाई आले ना माझ्या राशीला. सासू बद्दल बोलताय सर? सासू? सासू नाहीये ती. 7 जन्माची वैरीण आहे माझी. सर मी एक सजेस्ट करू का? आता तू काय सजेस्ट करतेस? सर तुम्ही ना तुमची पॉलिसी करा, आय मीन टू से विमा पॉलिसी. ते काय तुमचा जीव धोक्यात आहे सर, तुमची सासू केव्हा काय करेल याचा काही नेम नाही. तुमच्यासाठी पॉलिसी करणं फार गरजेचं आहे सर. तू काय एजन्सी घेतलीस विम्याची? विम्याची नाही, दिन्याची. दिन्या गडबड आहे सर. हा कोण मध्येच कलमडला दिन्या गडबड आहे? मी कमी सर. कोण आहेस तू? नाही बाहेरून चोरून ऐकत होतो ना. घेतला आता बाहेर बाहेर बाहेर. हाच तो पॉलिसी वाला सर, दिन्या गडबडे. फार हुशार माणूस आहे सर, त्याच्याकडे फार सुंदर सुंदर प्लॅन्स आहेत. आता काय नवीन तुझं? चल घालू त्याला. चल चल चल. 5 मिनिट द्या प्लीज सर.
मी तुमचं आयुष्य उजळून टाकीन, फक्त 5 मिनिटं द्या. अच्छा चल ठीक आहे, ये चल आत आत चल. थँक्यू सर. थँक्यू. हा बोला. हे बघ माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, पटपट बोलायचं निघायचं. सर तुमच्या सारख्या सासूपिडीत माणसाला पॉलिसी काढणं गरजेचं आहे सर. सर तुमचा हुंडा बळी होण्याआधी तुम्ही पॉलिसी काढा सर. माझ्याकडे फार सुंदर सुंदर प्लॅन आहेत सर. पहिला प्लॅन ब्लँकेट पॉलिसी, म्हणजे अपघातापासून तुम्हाला पोहोचवेपर्यंत, म्हणजे स्मशानभूमीपर्यंत ही पॉलिसी तुमचं संरक्षण करते. ती कशी काय? कसे काय 2000 रुपये द्या? नाही 2000 रुपये पॉलिसी द्या. म्हणजे काय होईल, जर तुमच्या सासूने दगा फटका करून तुमचा पाय तोडला तर तुम्हाला विम्याचे 5 लाख रुपये मिळतील, आणि सोबत सोबत 2 कुबड्या फ्री. तुम्हाला गाता चांगला येतं का? नाही कुबड्या घेऊन गावं लागेल ना. जाने वायलो दुसरी पॉलिसी. सॉरी सॉरी नो प्रॉब्लेम. दुसरी पॉलिसी, जर तुमच्या सासूने तुमचा पाय गुडघ्यापासून तोडला, बापरे काळजी करू नका, तुम्हाला जयपुरी फूट फिट लावून मिळेल आणि 10 लाख रुपये मिळतील. आणि मग तुम्ही गाल ए झुम 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 नाच मयुरी. तिसरी पॉलिसी, जर तुमच्या सासूने तुमचे दोन्ही पाय तोडले नाही असं समजायचं तर तुम्हाला मिळणार 20 लाख रुपये, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक अपंगांची 3-चाकी सायकल मिळणार साहेब. विचार करा साहेब, तुम्हाला ती सायकल मिळाली साहेब, आणि ती सायकल चालवत घेऊन तुम्ही ऑलिम्पिक मध्ये गेला साहेब, आणि तुम्ही शर्यतीत पळताय 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 उद्या जर तुमच्या सासूने ठरवलं तुमचा खून करायचा. मला कशाला मारते, मला नाही आता मारायचं. नाही तुम्हाला लाख मारायचं नसेल, पण तुमच्या सासूने ठरवलं तर तुम्ही काय करणार? मी काय करणार बापडा? म्हणून तुमचे जे 50 लाख रुपये ते तुमच्या बायकोला मिळणार. मग त्याच्यावर काय बोनस आहे? ना बोनस आहे, तुमच्या मैत्याचं सामान फ्री ऑफ चार्ज, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जेवण आमच्याकडून सगळ्यांना. बरं स्वीट काय ठेवायचं? मला ना स्वीट जीवनिशी सगळा फायदा माझ्या बायकोला. बरोबर आहे, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या नावाने त्याच रडणार ना. लेसन नंबर 4 विसरलीस काय? सांगितलंस कुठे म्हणे विसरलीस काय? सांगितलं नाही, मग आता सांगते. चोरावर मोर म्हणजे काय करायचं? म्हणजे काय? यू सी व्हॉट आय डू. थांब. येस अरे वा रे वा. 1200000. हॅलो हॅलो जावई बाबू, मी तुम्हाला 2 दिवसांची मुदत देते. अहो ती तर मगाशीच दिली होती ना. हो पण त्याचे परिणाम काय होणार आहेत हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. 2 दिवसाच्या आत पिंकीची आई कोण आहे तिला माझ्या समोर आणून उभी करा. आता तिला कुठून आणू मी? तो तुमचा प्रश्न आहे. आणि इथून पुढे पिंकीच्या आईशी अजिबात संबंध ठेवायचा नाही. तसाच तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमची जमीन, तुमचे दागदागिने सगळं सगळं माझ्या लेकीच्या नावावर करायचं. आणि इथून पुढे बाहेरची लफडी एकदम स्टॉप. हे धमकी म्हणायची का? धमकी? मला वाटतं मराठी भाषेत याला धमकीच म्हणतात. हे बघा सासू मा, ही जर धमकी असेल तर तुमच्या धमकीला मी भीक घालत नाही. आणि तुम्ही काय कराल मी असं नाही केलं तर? काय करीन? निघून जाईन. खुशाल जा. अरे एकटी जाणार नाही, माझ्या लेकीला बरोबर घेऊन जाईन. बापरे. तुम्हाला घटस्फोटाची नोटीस देईन, तुमची आबरू वेशीवर टांगीन, पत्रकार परिषद घेईन, मीडिया कडून स्टिंग ऑपरेशन घडवी. नको. गोंधळेकर साहेब, गोंधळेकर साहेब, गोंधळेकर साहेब, गडबड विसरला साहेब. गडबड्या दिन्या गडबड्या, मला पॉलिसी काढायची आत्ताच्या आत्ता. काय सांगता? काय नाव सांगा? सटवाबाई भानकुदळे. सटवाबाई सटवाबाई भानकुदळे तुमचं नाव आहे? माझं नाही, माझ्या सासूचं नाव आहे. सासूच्या नावाने विमा उतरवायचा आहे आणि नॉमिने मी. वा वा वा, म्हणजे सासू मेली की 50 लाख तुम्हाला. समजा तेच 50 लाख मी तुला दिले तर? काय थट्टा करता साहेब? आय एम सिरियस. पण हे कसं शक्य आहे? गडबड्या दिन्या विसरला साहेब. दिन्या गडबड्या, शक्य शक्य फक्त सासू मेली पाहिजे. अहो साहेब, पण तुमच्या सासूला टीबी आहे का? नाही. कॅन्सर आहे का? नाही. हार्ट अटॅक आहे का? नाही. अहो मग तुमची सासू उगाच कशाला मरेल? ती मेली नाही तर तिला मारायची. कसं मारणार? तिचा खून करायचा. काय खून? अहो पण खून कोण करणार? अर्थात तू. चालेल. अहो दिन्या गडबडे, तोंड मिटा हो, तोंड मिटा, करा प्रयत्न करा. हा हा, जोर लगा के. अय्या दम लगा के. अय्या
दिनेगडबडे पाहिलं का कोणाला ते गोंधळेकर आलेत. तुम्ही जर का तोंड मिटलत ना तर तुमच्याकडे मोठी पॉलिसी घेणार आहेत ते. काय गोंधळेकर? यस, 50 लाखांची सासू. दिनेगडबडे चुपचाप मुंह बंद रखो नहीं तो गब्बर आ जाएगा. आओ थापड़े डॉक्टर थापड़े बनाओ. आओ तेज़ आओ. लहान मुलांना भीती घातली की काय भीती घालताय? डॉक्टर कोण आहे तुम्ही? कमी अर्थात तुम्हीच. मग मला माझं काम करू द्या. गडबडे जर का तू तोंड मिटलं नाहीस ना तर तुझा जबडा असा कापून टाकीन आणि नंतर तो शिवीन. तुला कळलं? अजिबात घाबरत नाही तुम्हाला? अरे कसा घाबरत नाही तेच बघतो ना मी आता. दिन्या गडबडे मुकाट्यानं तोंड मीट नाही तर पेटचा लाइटर तुझ्या तोंडात कोंबीन. देव चटका देव चटका. नको नको दिन्या दिन्या तोंड मिटा. मी तर भासलो तुम्हाला. देव चटका. बघा तो तुम्हाला भीक पण घालत नाही. अरे कसा भीक घालत नाही तेच बघतो ना मी. त्याचा बापही भीक घालेल. मला भीक घालत नाही म्हणजे काय? हे घ्या. थँक्यू. अरे मला भीक घालत नाही. जे सांगितलं तेवढं करा. हरिया हरिया. दिन्या गडबडे हा माझ्या आबरूचा सवाल आहे. माझी आबरू पडायला लागलेली आहे. लक्षात ठेव तू जर का तोंड मिटलं नाहीस ना तर युद्ध कैद्यासारखे तुझे हाल हाल करीन मी. डॉक्टर थापडा बनाओ. कशाला देत आहे? कोणाला दिली? मला नाही. त्याला घाबसव तुम्ही. अरे नर्स एवढा वेळ लागतो का शेण आणायला? डॉक्टर आहो ते म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची वस्तू आहे का? ते होणार मग आणणार आणि मध्ये. सॉरी. आलाय आलाय आलाय. ताज शेण. ताज ताज शेण आलाय दिन्याकडे. तीन म्हणायच्या. तू जर का तुझा जबडा मिटला नाहीस तर अख्खा शेणाचा गोळा तुझ्या तोंडात असा कोंबीन. एक दोन. अरे तीन. अरे चार. अरे पाच. अरे सहा. टेकोले रे टेकोले रे टेकोले टेकोले रे टेकोले. हात टेकोले याच्या पुढे. नर्स डॉलिंग तिकडे पटकन ऑफिस मध्ये जाणे. माझा टिफिन घेऊन. ओके तुम्ही आता हॉस्पिटल मध्ये लंच घेणार? अरे मी मसनात लंच घेईन. तुला काय करायचंय? जा पटकन टिफिन घेऊन. हे बघा डॉक्टर थापाडे. डॉक्टर थापाडे म्हणा. तेच तर म्हणतोय मी. सॉरी सॉरी. हे असं सॉरी. अरे एका मुलाचं तोंड बंद करते ते तुम्हाला. हे जर लोकांना कळलं तर लोक हे शेण तुमच्या तोंडात घालतील. अरे हार. अरे माझ्या अपयशावर हस. डॉक्टर मी तुमच्या अपयशावर हसत नाहीये. मी तुमच्या रडण्यावर हसतोय. गुड डॉली. गुड. उघडून आणलं. वा 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 वा. दिन्या गडबड्या आता बघ मी काय करतो. अरे वाघा सारखा डॉक्टर त्याची शेळी केलीस तू. आता बघाच गडबड्या. हे काय आहे? कारल्याची भाजी. मस्करी वाटते. तू जर जबडा बंद केला नाहीस तर अख्खा डबा तुझ्या घशात ओतणार आहे मी. अजून मस्करी वाटते. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. डॉक्टर जरा बघा चव कशी वाटते. डॉली जरा तू बघ कशी वाटते. आता मी बघतो कशी वाटते. वा सुंदर झाले कारल्याची भाजी. आता जबडा बंद कर नाही तर अख्खा डबा घशात ओतणार आहे मी. माझी मला माफ करावं. मी तुमच्या घरात पडतो. मी आयुष्यात आता ढेकून मारला नाही. अरे तुला इथे कोण सांगतोय ढेकून मारायला? तुला फक्त सासूला मारायचंय बस. नाही नाही मला नाही जमणार साहेब. मी खरं तुमच्या पाया पडतो. साथी सासू मारता येत नाही. तू तुझ्या जिंदगानीवर. हा तू काय माझ्या जिंदगानीवर? हे असे खून करायला मी काय खुनी आहे काय? मी सध्या एजंट आहे. मी माझ्या 50 लाख रुपये मिळणार आहे तुला. घरी आलेल्या लक्ष्मीला लाथाडतोय. लाज वाटते म्हणून तर नाही बोलतो ना साहेब. दिन्या 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 तुझं लग्न झालंय? माझ्यासारख्या फाटक्याला कोण पोरगी देणार साहेब? अरे फाटक्या तुझ्याकडे घरदार आहे? नाही साहेब पेईंग गेस्ट राहतो ढापण्या. अरे ढापण्या तुझ्याकडे गाडी आहे का? गाडी नाही घोडा नाही साहेब. असा वेड्यासारखा बस मध्ये लटकस तू साहेब. मग वेड्या जर तुला 50 लाख रुपये मिळतात तर कर ना काम. विचार कर विचार कर तुझ्याकडे 50 लाख आले
त्याच पैशात तू लग्न केलंस ना, एक मोठा आलिशान बंगला घेतलास, एक मोठी गाडी घेतलीस, मग तीच गाडी आपण ऑलिम्पिक मध्ये घेऊन गेलो, रेस मध्ये उतरलो, रेस सुरू झाली, तू मागून तिसरा आहेस, मग दुसरा, रेस सुरू आहे, रेस जोरात सुरू आहे, रेस जोरात सुरू आहे, आणि तू पहिला आलास. गोल्ड मेडलिस्ट गोज टू यू. द्या साहेब, आत्ताच आत्ता द्या. अरे तुझ्या बापाने ठेवलेत काय? आधी सासू तर मरू देत मग पैसे देतो. ओ पैसे नाही, पिस्तौल द्या. आत्ताच आत्ता त्या म्हातारीला गोळ्या घालतो. धड 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 धड. अरे भ्याड माणसं गोळ्या घालून मारतात, आपण सुऱ्याने खून करायचा. हे फार भयंकर आहे, सुरेंडायचं म्हणून आपल्याला साहेब. अरे जवळ जाऊन थोडंच मारायचं आहे, मग लांबून सुरा फेकून मारायचा. अहो माझा लहानपणापासून नेम चुकतोय साहेब. माझा नेम चुकला तर त्या सुरेने ती माझा खून करेल, मग माझं गोल्ड मेडल गेलं. दिन्या नाही, दिन्या नाही, दिन्या नाही. दिन्या तू पुष्पक पिक्चर पाहिलास? नाही साहेब. पुष्पक नाही पाहिलास? नाही. एक काम कर, त्याच 50 लाखात मराठीत पुष्पक काढ, तो पिक्चर बघ, म्हणजे तुला कळेल खून कसा केलाय तो. कसं केलंय साहेब? अरे सोपं आहे, बर्फाचा चाकू बनवलाय आणि खून केलाय. मग त्याने काय होणार? दोन फायदे. दोन? समजा जर नेम लागला, सासू मेली, तर पोलीस येईपर्यंत सुरा विरघळून जाईल. बर्फाचा सुरा आहे ना, विरघळून जाईल. आणि नंतर दुसरा, समजा जर नेम चुकला तर सुरा खाली पडणार, तुकडे तुकडे होणार, म्हणजे पोलीस येईपर्यंत पुरावा नसत. म्हणजे कस, बर्फाच्या सुराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर चोकून खाल्ली. इथे पुंगी वाजलीच पाहिजे. बरोबर. लक्षात ठेव, रोज सकाळी पहाटे 6 वाजता माझी सासू मला पळवायला नेते नाना नानी पार्क मध्ये. मी पळत असतो, मी पळत असतो, पळत असतो, आणि ही केळी खात असते. बस बस, पळता पळता मी तुला हाक मारेल. फोटो मध्ये एवढी भयानक प्रत्यक्षात कशी असेल? अरे फोटो बघून घाबरतोस, मी तर रोज जिवंत बघतो, माझी काय अवस्था होत असेल समजू शकतो साहेब. मी भाजी करू का? ₹100 ₹100 हा ₹100 ₹1 नंतर देन. ऍडव्हान्स समाज, सासू मेलीच पाहिजे. घेतली सुपारी सासूची, दिली सुपारी सासूची, सासू मेलीच पाहिजे. गोंजा आला रे उगी उगी बाला, लालू नको बाला. आता डॉक्टर येतील, हा आता डॉक्टर येतील. आले आले डॉक्टर आले. अरे बापरे, दिन्याकडे बडे, आता पुन्हा याला काय झालं? सालीने घोटाळा केलाय. अरे म्हणजे याला पुन्हा साली चावली की काय? अहो नाही हो, साली वरून घसरून पडलाय. अरे कमाल आहे, काय बेजबाबदार लोक असतात, केळ खातात आणि कुठेही साली टाकतात. फटके मारले पाहिजेत अशा लोकांना. ह्या आमच्या सासूबाई यांनी साली टाकले, मारा फटके. सॉरी सॉरी, हे मुद्दाम थोडंच गुन्हे करत, अनवधान अनवधान आहे का? इट्स ओके ओके. तपासताय ना? चला इकडे, चला. गडबडे दिना, गडबडे बोला. तुम्हाला नुसतं थापडे बोलत कसं होतं तुमचं? सॉरी 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 दिना गडबडे. झोपा बघू तुम्ही. मला झोपता येत नाही. अहो असं कसं, असं कसं, तुम्ही झोपला नाही तर आम्ही तुम्हाला तपासणार कसे? आईच्या पण मला झोपता येत नाही. अरे आम्ही तुम्हाला झोपवतो, एक मिनिट हा. हे बघा मॅडम, मॅडम तुम्ही काहीतरी समजवा ना. मी समजून सांगू. आले बाला, अशा वागू नये. डॉक्टर आहे, बाला शाल का वागावं? ऐकत नाही, ऐकत नाही. खरंच मला झोपता येत नाही, मला का त्रास देत आहे?
त्या लक्षात आलं गोंधळेकर अहो हा कंबरड्यातून मोडला बाप रे सासू मा काय केलं ते याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही हा पडल्यापासून मला का बोलतो तो उठतो तो मला का बोलतो मी काय करू मी काय करू एक मिनिट हो मॅडम तुम्ही तुमचं रडणं जरा थांबवा नाहीतर गोंधळेकर हसून हसून आपलं हॉस्पिटल डोक्यावरती घेतील नको ना मॅडम प्लीज आय एम सॉरी तुम्ही गप्प बसा ना प्लीज मला माझं काम थोडं शांतपणाने करू द्या गोंधळेकर तुम्ही जरा पाय धरा इकडनं मॅडम हात लावा हा गेला हा सरळ झाला गोंधळेकर द्या टाळी अरे टाळी कसली मागताय त्याचा जबडा बघा अरे बाप रे म्हणजे याचा जबडा परत जाम झाला की काय आता मी काय करू शकतो आता मी पळून जाऊ शकतो थांबा थांबा डॉक्टर माझ्याकडे एक उपाय आहे नर्स कालची कारल्याची भाजी ना साहेब तुमच्या पाया पडतो साहेब कारल्याची भाजी नको नर्स थांबा तुम्ही साहेब मला उलटा करा खालू मिरचीची दुरी द्या पण कारल्याची भाजी नको साहेब जबडा कायमचा मिटणार कमर सुद्धा काय नाही होणार बघा चिकले की बेबी हे काय नवीन नवीन नाही जुनच आहे ते चला घरी चला सांगतो अशी कशी मी घरी येईन जोपर्यंत डॉक्टर यांना डिस्चार्ज देत नाही तोपर्यंत मी अशी इथं बसून राहीन आताशी कुठे माणसात आलेले वा 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 किती चांगल्या बाई आहेत या नाही तर एकेकाचे उगाच गैरसमज झालेले असतात पोचल्या भावना पोचल्या आता जास्त बोलायचं नाही गप्प राहायचं आराम करायचा विश्रांतीची गरज आहे का डॉक्टर हो खरंच विश्रांतीची गरज आहे मला डॉक्टर डॉक अरे वा आता आला बेटा काय कसं काय वाटतं आता बरं वाटतंय हा इकडे कसं वाटतंय इथे पण बरं वाटतंय शाबास तिकडे कसं वाटतंय ते पण बरं अरे हात नाही लावायचा काय हो तुम्ही काय विमा एजंट आहात का हा गरीब बिचारा विमा एजंट आहे मी आयडिया मलाही एक पॉलिसी उतरवायची तुमची माझी नाही आमच्या जावयाची जावयाची का म्हणजे काय सोन्यासारखी घरामध्ये सुंदर बायको असताना सकाळपासून संध्याकाळ पर्यंत गावभर वणवण 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 भटकत असतो 1760 लपडी आहेत त्याची आयडिया काय त्याच्या पायाचा विमा उतरवायचा आणि पायच मोडून टाकायचा नाही बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं पण पाय तोडणार कोण म्हणजे तुम्ही बापरे बापरे करायला काय झालं एवढ्याशा कामाला बापाला कशाला बोलवताय नाही माझ्या चेहऱ्याकडे बघा हो मी कोणाचा पाय तोडणार वाटतो का हो हात तुमचे अरे मी काय कुऱ्हाडीला खून करायला सांगत नाहीये साधा पाय मोडायला सांगते अरे जरा डोकं वापरा काट्यानं काटा काढायचा त्यात काय अवघड नाहीये एवढंच काम झालं ना तर विम्याचे सगळे पैसे उडून टाकणार दान तुम्हाला दान करून टाकणार नाही तुम्ही दान कराल हो पण आई शपथ मला खरंच जमणार नाही हो केवढी खाताय तुम्ही खरंच जमणार नाही हो जमणार नाही मग एक काम करा हा काय ते करीन एक चालणी घ्या त्यात थोडं पाणी टाका आणि उलटा जीव द्या अरे साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही या शिवरायाच्या राज्यात तुम्ही जन्माला आलात ना साधा पाय मोडता येत नाही तुम्हाला मराठ्यांचं नाव काय मातीला मिळवतो तर मग या शिवबाच्या राज्यात राहायचा तुला काही एक अधिकार नाही तुझी लायकी नाही गेट आउट अरे एक तुतारी द्या माझा आनुनी फुंकीन मी ती सब प्राणाने उजळून टाकीन सारी गगने दीर्घ जाजा किंकाळीने तू तो 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 तू तू दे दे तू दे मला तुतारी दे तुतारी फुंकू नकोस मग पाय मोडून ठेव अरे पाय
तर मी मोडीन असा खून करण्यापेक्षा पाय मोडणं कधी बरं. अरे शाबास शाबास, हा घे ऍडव्हान्स 101 रुपये. 1 रुपये घे, 100 रुपये काम झाल्यानंतर मग देईन. काम हो जायगा आपका. दिली सुपारी जावयाची. मग घेतली सुपारी जाऊयाची. तर असा तुझा प्रॉब्लेम आहे तर काळजी करू नकोस. आयुष्याच्या मार्गाने तुला त्याचे हातपाय तोडायचे बरोबर. हो पण साहेब, मी गरीब विमा एजंट आहे. धर्म संकटात सापडलोय, म्हणजे पॉलिसी मिळायला हातपाय तोडावे लागणार, आणि हातपाय तोडले नाही तर पॉलिसी मिळणार नाही. म्हणजे इकडे आर तिकडे वीर, काहीतरी करा हो. तू कशाला काळजी करतोयस? मी आहे ना. मी कोण? विसर बोळे. हा विसर बोळे, मी आहे ना. काहीतरी करा गुरुवर्य. हे कोण आता? तुम्ही. अरे मी विसर बोळे ना. विसर बोळे गुरुवर्य. हा वत्सा. हा कोण? मर तिकडे. नाही सांगा सांगा सांगा. काय सांगत होतो तुम्ही? वत्सा. यासाठी तू सालीचा उपयोग कर. ती साली नको 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 नको. अहो ती हातपाय तोडणार नाही, डायरेक्ट लचकाच काढेल पायाचा. अरे आमची साली नाही रे. मग केळ्याची साल. केळ्याची केळ्याची साल. आयुष्याच्या मार्गाने हातपाय तोडण्याचा एकमेव मार्ग केळ्याची साल. पण ह्याने काय होणार? वर बघ, माझ्याकडे बघ. हे चालत. उठा उठा गुरुदेव उठा. हार लागलं नाही ना? कोण तुम्ही?
आणि मी तरी कोण? सालीनं केला घोटाळा. अस आता शेजारीन सुद्धा सोडू नका बरं. गिनीज बुकात नावच छापून यायला हवं तुमचं, लपडेबाज कुठले. अगं काय बडबडतेस, काय केलं मी? आता तुम्ही काय केल्याशिवाय का ती बघते अशी लाईन देते तुम्हाला. बघा बघा मेली कशी हात आलो होती तुमच्याकडे बघून. अगं ते आतून काच पुसते. डोळे फुटले नाहीयेत माझे, पण लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. पुन्हा जर का असे शेजारी पाजारी धंदे कराल ना, तर आपल्याकडे टाकून तळून काढीन तुम्हाला फिश फ्राय सारखं. तळशील बाई तळशील, हिचा काही एक नेम नाही. वृषभरास जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा तिचं रूपांतर कन्येत होतं हे कुठल्या ज्योतिषाने मला का नाही सांगितलं? हे ओ काय, लफडेबाज नवऱ्याला उकळत्या तेलात टाकून तळते. साहेब चुप, चोंबडी मेली. हॅलो, आय सटवा बाई स्पीकिंग. हॅलो मेलो. मरू नको, तू मेलाचा दवाई बापूचा पाय कोण मोडणार? अहो मला नाही जमणार. तुला जमत नसेल तर चार मारेकरी घाल, मी पैसे देते. या म्हातारीलाच मारेकरी घालायला पाहिजे. काय काय नाही काय नाही काय नाही, घालतो घालतो मारेकरी घालतो. हॅलो राजा गोंधळेकर यार. होशियार होशियार होशियार. हे होशियार सांगणार आपण कोण? आम खाने से मतलब रखो, पेट क्यों गिनते हो, बोला ना. होशियार होशियार होशियार. ओके ओके, पण हे होशियार कशाबद्दल? तुम्हारी सासू ने तुमको माराय का प्लॅन किया है. नेहमीच्या वाटेने जाओ मत, वाट बदलो नहीं तो वाट लग जाएगी. हॅलो हॅलो हॅलो. असे काय? काय रस्त्यात हॉकी मॅच आहे वाटतं. बोल तोंजी टांग तोडू तरी. हा अरे बता यार, चॉइस तेरी है. बात भी नहीं कहना, नहीं तोड़नी थी भाई क्यों तोड़ दी. भागना मत भागना मत, चुपचाप खड़े रहना, नहीं तो बाद में पूछोगे गोली क्यों मारी. मेरी टांग तोड़ने के लिए तुम्हें कितना पैसा मिला? 10,000. ठीक है, ये ले 10,000, ये ले 10,000, 20,000 है. और जिसने कहा है ना मेरी टांग तोड़ने के लिए, उसको जाके तोड़ो. तूने 10 दिया था, उसने 20 दिया है. मैं 40 देता हूँ ना. अरे तुम ये तुम मैं क्या खोटा बोल रहा है क्या? अभी किसे इसमें अभी किसे में पैसा नहीं है. मैं क्या करता है, तुम लोग क्या पॉलिसी निकलता है, कितना लोग है? 1, 2, 3, 4 तो पर हेड 10,000 रुपया चलेगा. चाल चाल जरा का सबका निकालेगा. बरं झालं साहेब तुम्ही आला साहेब, देवासारखे आलात. पकडा पकडा साहेब त्यांना, पकडा साहेब. आम्ही कसे पकडणार, आमी डमी पोलीस ना. त्या तिकडे पलीकडे स्टुडिओ आहे, तिकडे शूटिंग चालू आहे, तिकडे आम्ही निघालो आहे. शूटिंग चालू आहे, ठिकाणी शूटिंग चे बघू बघू बघू. अरे काय तबला पेटी आहे, त्या इन्स्पेक्टरला Oh.
हॅलो कोण? तुझा बाप. बाबा मला खूप मारलं बाबा. अरे राजा बोलतोय मी. अरे माझ्या राजा, माझा वाजवला बाजा. अरे साले तुझा पत्ता कुठे आहे? अहो तुमचंच काम करतोय. सासूला मारायचंय ना तुमच्या. अरे कधी मारणार आहेस? मी मेल्यावर. अरे तिनेच मारेकरी घातले होते माझ्यावर. नशीब एका भल्या माणसाने फोन करून मला सावध केलं, नाहीतर आज मला कुबड्या घ्याव्या लागल्या असत्या. अहो मला पण कुबड्या घ्याव्या लागणार. तेरी दोस्ती मेरा. हे बघ तुझा एरंडाचा गुरा नकोय मला. त्या शिर्डीला आजच्याच उचल. उचलू? मी कस तिला उचलणार? तीच मला उचलेल कमरेवर. अरे उचल म्हणजे तिला किडनॅप कर. आणि काय करू? तिचं लोणचं घालू? लोणचं घाल नाही तर खिमा कर, पण तिला उचल. डॉट किडनॅप. किडनॅप. कसली गडबड झाली? तुम्हाला किडनॅप करायचा प्लॅन केलेला आहे. अरे त्याचा बाप आला पाहिजे मला किडनॅप करायला. बाप नाही मॅडम, गुंड पाठवले. घराबाहेर पडू नका, तुमच्या अँबुलन्स मध्ये बसू नका. का? कारण तुम्हाला अँबुलन्स मधूनच किडनॅप करण्यात येणार आहे. अरे चाल, ही सगळी माझी माणसं आहेत. काय रे, दात निकालने को क्या हो गया? चुप बैठे रहना, ज्यादा होशियारी करने का ना है, नहीं तो क्या माकड़ा मला धमकी देतोस? चुप, तुम किडनैप हो चुकी हो. अरे हमारा मांजर हमसे म्याओ साला बताता है. आम्ही कसे पकडणार? आम्ही तर आपले डमी पोलीस आहोत. काय रे गाढवा, आलास तो आलास आणि खोटे पोलीस घेऊन आलास. अहो खरे पोलीस वेळेवर येतात का? ते पंतनामा झाल्यावर येतात. हे बरे, यारे 500 रुपये, यारे 500 रुपये. काय रे मुदाडा, एक महिना झाला तू मला म्हणालास त्या गोंधळेकराचा पाय मोडतो. अरे या गुंडांनी मला किडनॅप केला असं म्हणजे मग कधी मोडणार असता त्याचा पाय? अहो कशाला कधी मोडणार? मी साधा गरीब बिचारा विमा एजंट आहे, मला कशाला तुमच्यामध्ये ओढता? मला नाही जमणार, मला शक्य नाही, मला माफ करा. अरे गाढवा, आयत्या वेळेला असं शेपूट घालतो? थांब दाखवते तुला. ए खोटा पोलीस, काठी खरी आहे का? आणि इकडे परत लाद घालते कमरेत. हसू नकोस, मला रडू येते रे. एक सांगू साहेब, तुम्ही काय मी काय? आपण आयुष्यात कधी खून करू शकत नाही हो, कारण आपण चांगली माणसं आहोत साहेब, दुष्ट नाही आहोत. नाही, भावनेच्या भरात तुम्हाला सासूचा खून करावा असं वाटत असेल साहेब, पण प्रत्यक्षात तसं होऊ नये असंच वाटत असेल तुम्हाला. खरं आहे तुझं म्हणणं. अरे म्हणून तर त्या दिवशी तू तिला मारू नये, तुझ्या हातून खून होऊ नये म्हणून गोंध्या आला रे. उशिराच ओरडलो साहेब. आणि मग ते किडनॅपचं? कसलं किडनॅप? अरे तिला भीती दाखवून पळवण्याचा प्रयत्न होता तो. मी पण एक सांगू साहेब. नाही, तुमची सासू खाली वाकल्यानंतरच मी त्या दिवशी सुरा फेकून मारला. म्हणजे तिला तो लागू नये असं मलाही वाटत होतं साहेब. दिन्या? हा साहेब. साहेब माणसाला मोठं व्हायची संधी आयुष्यात फक्त एकदाच मिळते साहेब. पण आज ती सुवर्ण संधी आली आहे आणि आपण तिचं सोनं केलंय. म्हणजे आपण मोठे झालो साहेब. यस यस. अरे मोठे कसले, आपण ग्रेट ग्रेट आहोत. आपण ग्रेट आहोत. आपण यस दिन्या दी ग्रेट. राजा दी ग्रेट. ग्रेट 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 ग्रेट.
पण माझ्या सासूचं काय, ती अजून आहे ना माझ्या राशीला, माझ्या संसारात ढवळाढवळ करते, तिचं काय करायचं? हा पण साहेब आता आपण ग्रेट आहोत, त्यामुळे आपण खूनबीन करायचं नाही. पण तुमचा प्रॉब्लेम काय, तुमची सासू तुमच्या संसारातून पळावी एवढंच ना? हो करूया ना. अरे पण करणार कोण, आपल्याकडे आहे एक माणूस. कोण? हसू नका हो. अच्छा आय सी, म्हणजे तुमची अशी गोष्ट आहे तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या सासूला तुमच्या संसारातून लांब पळवतो बघा. अहो पण ते कसं शक्य आहे? हसू नका हो. अहो सायन्स मध्ये अशक्य अशी गोष्टच नाही आहे. हे घ्या. नाही नाही नाही, इकडे 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 कुठे या, या इकडे आता कुठे या या. आता चहा कशाला उगाच? चहा नाही, तुम्हाला अंघोळीला पाणी ठेवलंय. गप्प बसा, मध्ये मध्ये बोल नका. हे घ्या. हे काय? हे फॉर्म्युला 999. हा फॉर्म्युला 999 मग काय? अरे फॉर्म्युला 999. अरे बाबा फॉर्म्युला नंबर 999 काय आहे? हे रसायन इंजेक्शन मधून कोणाला टोचलं ना की माणसाचा लगेच ब्रेकडाऊन होतो, नर्वस ब्रेकडाऊन सुरू होतो, त्याला अख्ख्या जगाची भीती वाटायला लागते, मेंदू काम करेनासा होतो, हात पाय गळायला लागतात, झोपेत झोपेत भयंकर स्वप्न पडायला लागतात, मग मग तो घराच्या बाहेरच पडत नाही, तो त्याला कोंडून घेतो. पण याचा या आधी कोणावर प्रयोग केलाय तुम्ही? उंदरावर. उंदीर असं? उंदीर आधी सरळ होता, प्रयोग केला नर्वस ब्रेकडाऊन सुरू झाला, मी प्रयोग केला सगळे उंदीर गायब झाले. पण आमच्या सासूच्या जीवाला काही धोका नाही ना? अजिबात काळजी करू नका, सासू जिवंत आहे तोपर्यंत मरणार नाही, मरेपर्यंत जिवंत राहणार. जिवंत आहे तोपर्यंत मरणार नाही. आता बरोबर बोललोय मी? ओके ओके ओके. बरं याचे किती पैसे? साली आली वाटत नाही हो. मी ओशाळलो, मी ओशाळलो. अहो तुम्ही माझ्यावर इतके उपकार केले, तुमच्याकडनं पैसे कसे घेणार? त्यात कसले उपकार? कसले म्हणजे? अहो मी प्रथमच एका माणसावर उपचार करतोय, त्यासाठी तुम्ही स्वतःची सासू मला दिलीत, तुमचे उपकार कसे विसरू मी? आजच्या जगात एवढं कोण कोणासाठी करत, पण तुम्ही माझ्यासाठी केलं. मी कोण? मी विसर बोल, यांच्या लक्षातच येत नाही. दिन्या गडबड बोला ना साहेब. अरे हा गडबड्या, माझ्या सासूच्या जीवाला धोका नाही ना का? हा प्रोफेसर जरा मला वेडाच वाटतोय. अहो दिसतो तेवढा वेडा नाही साहेब, आणि घाबरता कशाला? हे रसायन टोचून मोकळे व्हा तुम्ही. कोण टोचणार? तुम्ही. सुपारी कोणाला दिली? मला. 100 रुपये दिलेत कोणाला? मला. आणि इंजेक्शन मी टोचू? असं काय करताय साहेब, सोप्प काम आहे, सासूबाई झोपलेली असेल ना, झोपेत टोचून टाका, मला कशाला गोवताय त्यात, मी साधा विमा एजंट आपला. ठीक आहे, हरकत नाही, पॉलिसी नको वाटत. पाहिजे मी पाहिजे ना. अगं आई ग, झालं बाई सगळं काम एकदाच, कंटाळा आला. आई ग देवा बाई ग, केळे वाली मी सांगा, पॉलिसी काढाल का? एक्सक्यूज मी, गडबडे रेसिडेंट. हे गडबड्या सांडग्या, झोपलास का? उठ राजा बाबू. मजा आहे बाई ग म्हणताची? आता पार्टी हवी आम्हाला, पार्टी. इतके दिवस झालं, किती दिवस काढले ना, आता मस्त जंगी पार्टी करायची आहे मला. एकदम आयटम बिटम बजा मस्त पैकी. आयटम ठेवले तुझ्या बापाने? नक्की त्या म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलेस ना?
अहो साहेब दिन्या गडबडे म्हणतात मला. एकदा माणूस हिरला ना की त्याची दाढी केल्याशिवाय राहत नाही मी. पॉलिसी काढल्याशिवाय राहत नाही मी. अरे त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये, उलट रोजच्यापेक्षा जास्तच जोर चढलाय. पेशन्स पेशन्स साहेब, जरा दम धरा. तुम्ही काय दाढी काय लगेच करता काय? आधी ब्रश घेता, मग साबणात बुडवता, मग असं इथे इथे लावता, आणि मग असा वस्तारा घेऊन भादरता की डायरेक्ट करता दाढी. काय बोलतोय? मला असं म्हणायचं की दिवा कसा विस्तारा फडफड फडफड करतो तसं फडफडू दे, थोड्या वेळाने ब्रेक डाऊन. अरे कसला ब्रेक डाऊन, तिकडे ब्रेक डान्स चाललाय. इंजेक्शनचा तिच्यावर काहीच परिणाम झालेला नाहीये. अहो तुमची सासू म्हणजे भयानक प्रकार. तिला एवढंच इंजेक्शन काय पुरणार आहे? तिला ना सलाईन लावलं पाहिजे. सलाईन? सलाईन? इथे पलाईन व्हायची पाळी आली माझ्यावर. मित्रा तू काही गडबड नाही केलीस? शक्यच नाही. आणि त्या विसरभोळ्याने? शक्यता नाकारता येत नाही. नाही म्हणजे आपण त्यांना विचारूया ना. अरे पण त्याला शोधायचं कुठे? सोपं आहे, सापडले तर प्रोफेसर, नाही तर विसरभोळे. हे बघ विसरभोळे, ओ विसरभोळे, काय ऊन नाही अशी छत्री काय पकडले? नाही ती थंडीसाठी. कसले विनोद करताय विसरभोळे? कोण विसरभोळे? अहो तुम्ही विसरभोळे ना. अरे मीच विसरभोळे, विसरलोच होतो मी. बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली ती. बरं झालं. अरे बापरे स्वतःच ना विसरले, आपल्याला काय ओळखणार आहे? चल येडे नाही मी, प्रोफेसर आहे प्रोफेसर, मला बरोबर सगळं माहिती आहे. सांगू कोण कोण आहे ते सांगू? सांगा सांगा. हे दिन्या गडबडे, हे विमा एजंट आहेत, यांना यांना माझी साली चावली. आणि हे गोंधळेकर, यांची सासू यांच्या संसारात गोंधळ घालते. बरोबर बरोबर. कोण? गोंधळेकर. विसरभोळे. विसरभोळे. अयो बरं झालं तुम्ही भेटलात. मला एक सांगा, तुम्हाला जो मी फॉर्म्युला दिला होता ना तो सासूबाईंवर अजून वापरला नाहीत ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? प्रॉब्लेम काय फार मोठा नाही आहे. काय झालं, 999 फॉर्म्युला देण्याऐवजी मी तुम्हाला 2000 फॉर्म्युला दिला. म्हणजे? म्हणजे तो एकदम पॉवरफुल फॉर्म्युला आहे. म्हणजे दुबळ्या लोकांसाठी, नपोसक लोकांसाठी ताकद येते, ताकद त्यांनी. अरे देवा, मग तो टोचला ना आमच्या सासूला. आता काय होणार? आता काय होणार? तुमच्या सासूला दाढी मिशा फुटणार, तिचा आवाज पुरशी होणार, आणि ती तुमची वाट बघत असणार दारावर. एवढा उशीर का रे? थोडक्यात काय, तुमच्या सासूबाईचा मामांजी होणार. मेलो मेलो मेलो. अरे ते आधीच सासू म्हणून मला छळते, आता मामांजी झाल्यावर माझा जीवच घेणार. अरे मग इथे काय रडत बसलाय? घरी धावत जा, एकदम पॉवरफुल फॉर्म्युला आहे, 12 तासाच्या आत गुण येतो. तुम्ही काम करा, घरी जाताना दाढीचा सामानच घेऊन जा. गप्प बसव, काहीतरी उपाय सांगा, उतारा द्या प्लीज. आता मी काय देव आहे का शापावर उशाप द्यायला? अरे मग तुमची चुकम शिक्षा आम्ही काय बघायची? चूक माझी आहे पण मी काहीच नाही करू शकत. अरे तुमचा बाप करेल. तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. आमची शपथ गायीवर घालणाऱ्याच्या आईवर. ए छगन्या, आता उठतोस का? लाद घालू कमरे. खबरदार, छगन्या म्हणायचं काम नाही. छगनराव पैलवान म्हणतात मला, छगनराव पैलवान. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? अगं अशी का ओरडते? साप बघितल्यासाठी? साप नाही, भूत बघितलंय. सा पैलवान आहे मी, पैलवान छगनराव पैलवान. काय अजून सासूमा सासूमाच आहे. मला वाटलं यांचा मामांजी झाला असेल. काय त्या विसरभोळे छगण्याचा मारुती केलेला दिसतोय. तो काय शड्डू मारतोय, जिना तोडतोय. राधे, हे सगळं तुझ्या नवऱ्याचं कारस्थान आहे. काय केलं त्यांनी? अगं याला करायचा होता माझा गणपती, पण छगण्याचा झाला मारुती. काल रात्री माझ्या जागेवर चुकून छगण्या येऊन झोपल्यामुळे तुझ्या नवऱ्याचा प्लॅन फसला, नाहीतर या बदमाशाने माझा पार मामांची करून टाकला असता. काय हो, खरं आहे का हे? साफ खोटं आहे, उलट आम्हालाच याला पैलवान बनवायचं होतं. काय रे? असू दे. कसं वाटतंय? कसं वाटतंय? अरे आंग नुसतं फुरफुरतंय. चारी मुंड्या चीप करतो, कुणा संग कुस्ती खेळू? अरे कुस्ती कसली खेळतोस?
अंगात काही हिम्मत असेल तर तोड त्याचा पाय. हाच तुझा जिजू, यांनीच तुझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. तुझ्या अंगात काही हिम्मत असेल तर पकड त्याची मानगुट आणि मोड त्याचा पाय. अब तेरा क्या होगा जीजू? तुमने हमारा नमक खाया सांभाल. तू रे आला गौशाला. अरे हटो काय पळत आहे. ए गाडी गाडी गाडी. अरे बाहेर जाम होऊ नये. अरे पळतोय काय तू? मला सोडतच नाही. ए थांब. ऐक आला. अरे ऐक रे. ए थांब. अरे झगडे थांब. झगड्या मारे नको. मार मार मार. बुकलो काढ चांगला. आओ छगनराव मी आले. ए थांब. पाय तोडशील. अरे थांब. ए ए थारा कायला आहे की तोडा. हॅलो बाबा तो तुला स्वीकारले मी त्याला. ए थांब रे. आओ माझी कुरड. आओ माझी कुरड. कुर आओ. ओ हो माझी कुरड. ए राधा. आओ माझी कुरड. आता बघा. अरे बापरे हे दोघं मारे काय घेऊन माझ्याकडेच येतात की काय? सोडून शाबास शाबास. छगनेच्या मागे कुत्रा लागला म्हणून वाचलो साहेब आपण. बापरे किती धावलो आपण. धावत धावत इथपर्यंत आलो. अजून जरा धावलो असत एकदम वर गेलो असतो. अग बाई किती पळशील. अग मम्मी पळशील ग. बाई बाई बाई. अग मम्मी हे कुठे दिसत नाहीत. अग कसे दिसणार? आतापर्यंत हात पाय मोडून हॉस्पिटल मध्ये सुद्धा पडला असेल. अग या असल्या लफडेबाज लोकांना अशी अद्दल घडली पाहिजे. हा मी लफडेबाज आहे. लफडेबाज आहे. पुष्कळ लफडे केलेत मी. एक दोन नाही 56 लफडे केले आहेत. आता 57 लफडे करायला चाललोय मी. डॉलीशी लग्न. लाज गेली उडत आणि तू पण गेलीस उडत. डॉलीशी लग्न करीन तरच मी खऱ्या बापाचा. काय दिलं? डॉलीशी लग्न नका. हे बघ तू जर माझ्या बरोबर आला नाहीस ना तर तू खोट्या बापाचा. काय झालं? अग जाऊ दे गा. कसं दुसरं लग्न करतो मी बघते. अरे बघा बघा चल दिद्या. का बॅगेची वाट लावतोय? डोकं बडवून घेतोय. अरे ये डोकं बडवायची वेळ येणार आहे सासूबाईंवर. डॉलीशी लग्न करतो कशी जिरवतो बघ तिची. तिची जिरवायला डॉलीशी लग्न करणं गरजेचं आहे का? तुला काय प्रॉब्लेम आहे? माझं आणि डॉलीचं काय? मला नाही पटत आहे. अरे नाही पटत तर तू पण गेलास खड्ड्यात. फोन वाजतोय. माझी बॅटरी लो आहे. माझा वाजतोय. नवीन मोबाईल. हा कालच घेतला. फोन आला तुम्हाला. हॅलो. तुम्हाला तुमची सासू छळते का? तुम्हाला तुमची सासू हैरान करते का? तुम्हाला तुमच्या सासूचा काटा काढायचंय का? हा भाई हा. अहो मग तुम्ही त्या मरतुकड्या गडबड्याला कशाला सुपारी देताय? तुमचं काम करणार की नाही एकच माणूस आहे. कोण कोण? मला फक्त नाव सांगा त्याचं. भारत केसरी पहलवान मारुतीराव मारकुटे. पहलवान मारुती मारकुटे? तो का मला मदत करेल? त्याचं कामच आहे पैसे घेऊन माणसं मारण्याचा. तुम्ही एक काम करा, पैसे घेऊन जा आणि तुमच्या सासूची सुपारी द्या. दिन्या डॉलीचे लग्न नाही करणार. त्या सासूला नेस्त नाबूद करण्याचा मार्ग सापडलाय. पहलवान मारुती मारकुटे. काय झालं? पहलवान गेला असेल. त्यांचाच बर्थडे असणार. अरे भारत केशरी आहे म्हणून एवढी गर्दी आहे. चल आपण पण त्यांना विश करू. पहलवानांची आई मेली. आपलं नशीबच बेकार आहे. चल जाऊया. हीच तर वेळ आहे. तुम्ही त्यांचं सांत्वन करा. ते खुश होतील. आपलं मदत करतील. हे काय? त्याची आई गेली ना. सांत्वन करूया.
पहिलवान त्यांना पोचवशील नाही तर असू दे माझी सासू माझी आया कशाला गेली आई पाण्याला गेली होती पाणी पाणी आणायला गेली होती किती हंडे होते दोन हंडे होते एक हंडा तुम्हाला उचलता येत नाही का एवढं भारत केशीर तुम्ही मोठे पहिलवान गावभर फिरता एक हंडा उचलता येते तुम्हाला मात्र सांगतो उचलायला आई मेल्यावर असं कोणाला मारतात का मरते तिच्या आईला जीवावर बेतलं होत ते पायावर निभावलं म्हणायचं भुका मार लागलाय फ्रॅक्चर नाहीये पहिलवान दुःखात होता म्हणून कमी तुडवलं तुम्हाला बरं आता हा बरा नाही होणार नाही नाही म्हणजे काळजीचं काही कारण नाही असं इंजेक्शन देतो ना की बेडक्या सारखे टुडुक 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 उड्या मारायला लागतील इंजेक्शन देणार मला इंजेक्शनची खूप भीती वाटते तू बरा कसा होणार बरा झालो का पहिला ते हरामखोर पहिलवानाला तुडवणार जाऊ दे खर तर याला कारणीभूत आमची सासूच आहे तुम्ही आत मी तुमची सासू आहे साहेब तुमच्या सासूचा तुम्ही काटा काढात त्यासाठी तुम्हाला डॉलीशी लग्न करावं लागलं तरी चालेल पण तुमच्या सासूचा का अगर आधे असा धीर सोडून कसं चालेल लेसन नंबर 10 लक्षात ठेव नवऱ्याच्या धमकावणीला अजिबात भीक घालायची नाही आणि लेसन नंबर 11 विष खाऊन आत्महत्या करायची असंच ना चुलीत घाल सगळे तुझे लेसन्स तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटोळं झालं अगं असं काय करतेस तुझ्या भल्यासाठीच केलं ना मी सगळं अगं काय भल्यासाठी केलंस सकाळी सकाळी त्यांना थंडी वाऱ्यातून फिरवलंस काय त्यांना उपाशी काय ठेवलंस एवढंच नव्हे तर त्यांना तिकडे माझ्यापासून लांब झोपवलंस कुठल्या नवऱ्याला राग येणार नाही अगं पण त्याला आदाल घडवण्यासाठी केलं का नाही मी सगळं माझंच नशीब खोट माझ्याच नशिबात संसाराचं सुख नाही त्याला कोण काय करणार ते असतं तर ते कशाला बाहेर गेले असते शेण खायला आणि कशाला त्यांना ती पिंकी तरी झाले असती चल कुठे जीव द्यायला जीव द्यायला नाही का माझ्या बाई तुझ्या नशिबात काय आहे ते बघायला राधा एक गोष्ट लक्षात ठेव तू नरसोबाच्या वाडीपर्यंत पोहोचली आहेस ना या दत्तमाऱ्यांच्या चरणाशी आलेला प्रत्येक जीव आपल्या समस्या सोडवूनच जातो राधा तू स्वभावाने खूप चांगली आहेस पण आपली मनस्थिती जर अस्वस्थ असेल ना तर आपल्याला संसाराचा आनंद घेता येत नाही गुरुचरित्रातील एक सुंदर होई मी तुला सांगतो घरोघरी स्त्रिया सती काय करावी लावण्य संपत्ती जिचे नि वंशा उद्धार गती तैशी स्त्री असावी तू अशी वागली आहेस नवऱ्याशी तू वागून बघ आणि मग स्त्रीला संसार उत्तम केला तर सहस्त्र आश्रमे देण्याचं फळ आहे पण त्याला आवती माहिती आहे कशाची लागते तिळाची नाही अहंकाराची ती देऊन बघतो आणि तुझा संसार सोन्यासारखा होईल आम्हाला तुमचं म्हणणं पटलंय पण माझा जावई पुन्हा दुसरं लग्न करायला निघालाय हिच्या नवऱ्याबद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका बेनबुडाच्या आहेत अगं खूप चांगला मुलगा आहे तो तुम्ही त्याला सासूचं नको आईचं प्रेम देऊन बघा आणि तूही खूप प्रेम कर पत्नीला खूप नाते निभावावे लागतात प्रेसेपासून ते पार अगदी आईपर्यंत तसं तू नातं देऊन बघ कसाही असो पती त्यावरी ठेवावी प्रीती एवढं खरं आणि मग खूप छान अनुभव येईल तुला विम्याचा धंदा सोडून नाटकाच्या जाहिराती केव्हा पासून करायला लागलास ओय नाटकाची जाहिरात नाही जाहीर इशारा आहे कसला इशारा आज गाव बाहेरच्या मंदिरात गोंदळेकर साहेबांनी डॉली लग्न करणार आहे टमरक 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 टम हा काय खरं सांगतो ओ सनई नको नाशिक बाजूला जोरात बापरे आली बापरे गोंधळ झालेला
हे लग्न होणार नाही का? होणार नाही सांगावे लवकरी, वेळ निघून जाई झडकरी, शोभा मंगल सावधान। हे सावधान वाल्या, तुला सावधान करायला आले मी। मुकाट्याने तुझ्या काव्या क्षेत्रात थांबव, नाही तर तुझ्या हातात बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही। मी काय केलंय? एका विवाहित गट्टे सोड्याचं दुसरं लग्न लावतो आणि मी काय केलं म्हणून मला विचारतो? तेही त्याची पहिली बायको जिवंत असताना। अहो काय सांगताय काय, यांची पहिली बायको हयात आहे? कुठे आहे ती? डोळे फुटला काय तुझे? दिसत नाही तुला? ही काय तुझ्या समोर उभी आहे? अहो कमाल करताय, यांनी तर मला पहिली बायको मेली म्हणून सांगितलं। काय रे, माझ्या मुलीला मारायला बसलास? अरे तेवढा वेळ आहे कोणाकडे? मी डॉलीशी लग्न करणार म्हणजे करणार, म्हणजे बुवा म्हणा। कानफडत मारीन बघ तुझ्या, मंत्र उच्चारून तर पहा, नाही तुझी जीभ हसडून तुझ्या हातात दिली तर माझं नाव सटवावाही नाही। घाबरू नका, त्यांच्या जीभेला हाडच नाहीये, शॉर्टकट मध्ये लग्न लावा। अरे कसा लग्न लावतो ते बघतेस मी। अरे बघा बघा बघा, तुम्ही माई लेकरे किती दंगा केलात ना, तरी मी लग्न करणार म्हणजे करणारच। अरे तुला काही लाज आहे का रे? वाटते ना लाज वाटते म्हणून लग्न करतोय, पहिल्या बायकोच्या संशयी स्वभावाची लाज वाटते म्हणून दुसरं लग्न करतोय, काय डॉली डार्लिंग? ऑफ कोर्स माय डियर। हा ए डियर वाली, जनाची नाही काहीतरी मनाची लाज। खुशाल दुसऱ्याच्या नवऱ्याच्या गळ्यात हार घालायला निघालीस? त्यात कसली लाज, मला सर आवडतात म्हणून मी लगेच होकार दिला। हो की नाही डार्लिंग? ओ यस डॉली, आय लव यू डॉली, आय लव यू टू राजा। राजा, माझ्या मुलीनं सुद्धा कधी त्याला एकेरी नावानं हाक मारली नाही आणि तू त्याला राजा म्हणतेस? अरे कशी म्हणणार, तिच्याकडे वेळच कुठे होता नवऱ्यावर प्रेम करायला? सतत संशय, दुसरं येतं काय तिला? माझा संशय मात्र दिसला तुम्हाला, पण तो तुमच्यावरच्या प्रेमापोटी होता हे मात्र कधी कळलंच नाही तुम्हाला। आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नाहीये, वेळ निघून चालले भुर्जी बुवा म्हणा। बेड्या ए बेड्या, पाहू नको बेड्या, कारण हे लग्न कायदेशीर आहे। अरे कसं कायदेशीर आहे? म्हणजे पहिली बायको वेडी असेल तर नवरा दुसरं लग्न करू शकतो। ही वेडी आहे, ही वेडी वाटते? दिने गडबड्या। अरे हसतोस काय, दाखव ना हे सर्टिफिकेट। सर्टिफिकेट कसला सर्टिफिकेट? वहिनी ठार वेडी आहेत, हे बघा। ही वेडी वाटते तुम्हाला? कुणी दिला सर्टिफिकेट? डॉक्टर थापाडेंनी। अरे डॉक्टर द्या, खोटा सर्टिफिकेट देतोस काय? पुढच्या जन्मी कंपाऊंडर होशील। अरे मी काय करणार या गोंधळकरांनी मला धमकी दिली आणि माझ्या कंडा लिहून घेतला ना ते। सलाम मूर्त टळतोय भटजी बो म्हणा। थांबा, खोटं सर्टिफिकेट देऊन कशाला लग्न करता? पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही, हीच खरी अडचण आहे ना तुमची। ती अडचण मी दूर करते, मीच तुमच्या आयुष्यातून निघून जाते कायमची। तुम्ही डॉलीशी लग्न करा, सुखाने संसार करा, येते मी। बघितला गेले? अरे राधा, ए राधा, ए ए हंगा, ए था, ए राधा, ए हंगा, ए खरच की काय का? तुम्हाला काय वाटलं कन्या राशीच्या स्त्रीला त्याग करता येत नाही, फक्त संशयच घेता येतो? अरे देवा, म्हणजे तुझी रास कन्या? ओ माय गॉड, पातुलवा, म्हणजे तुझी रास कन्या आहे? कन्या, खर तर मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण जाऊ दे। आता डॉलीशी लग्न करताना तिची पत्रिका तर बघितली असेलच ना तुम्ही? ती वृषभेचीच असणार म्हणून तरी तुम्ही लग्नाला तयार झालात। अरे बाबा, हे नाटक होत नाटक। म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचा मरू दे। अरे डॉली माझी नाही, डॉली ट्रॉलीची आहे। दिन्या गडबड बोल ना। माझी आहे काय, पॉलिसीला मीला भेटलो, तिच्या प्रेमात पडलो, मी माझ्या प्रेमात पडली, मामी एकमेकांच्या प्रेमात पडलो। बोल ना, बोल का? मग हे नाटक कशासाठी सगळं? तुला अद्दल घडवण्यासाठी। बोलू नका माझ्याशी, झालंय सुरू परत। अरे काय बोलू नका अग वेडा बाई, तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात दुसरी स्त्री आली का? काय जे काय तरी खोट बोलू नका। मग ती पिंकी काय आभाळतून पडली? अरे बापरे, आता वाचव रे देवा। आलो आलो, मी देव। देवा अगदी वेळेवर आलात, खरं खरं काय ते सांगा, या संकटातून मला वाचवा हो। माझं आडनाव देव, मी अनाथाश्रमाचा व्यवस्थापक आहे। ही पिंकी आमच्याच अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली, ती अनाथ पोर म्हणून।
आम्ही गोंधळेकर साहेबांना विनंती केली की पिंकीच्या शिक्षणाचा खर्च त्याने करावा. आता ही विनंती त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारली. तेव्हापासून पिंकीला त्यांचा लळा लागला आणि पिंकी त्यांना पप्पा म्हणू लागली आणि त्यातूनच हा घोटाळा निर्माण झाला. मग हे सगळं माझ्यापासून का लपवून ठेवलं? तुझ्या संशयी स्वभावाला घाबरून दुसरं काय? हे मात्र अगदी खरं. हा हिचा स्वभाव पहिल्यापासून संशयी आहे आणि माझ्यामुळे हिच्या संशयी स्वभावाला खतपाणी मिळालं. जावई बापू, तुम्हाला ती म्हण माहितीये का? म्हण जाऊ दे, तुम्हाला काय माहित नाही. आईनी मुलीच्या संसारात कधीही लुडबुड करू नये हेच करा. मला आपला निरोप द्या. नाही जाऊ नका, जाऊ नका. तुम्ही शेवट गोड, सगळंच गोड. चला आम्हाला पण आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी बातमी येतो गोड पड पड पाय पड. आशीर्वाद द्या. सखू तू हे काय गं, कुणाशी लग्न केलंस? आम्ही नाही जा, आम्हाला लाज वाटते जावे. नाव सांग. नाव आम्ही नाही लाज वाटते म्हटलं ना. मग उकडत नाव घे. उकडत येऊ म्हणते जा. बर, देवाची करणी आणि नारळात पाणी. देवाची करणी आणि नारळात पाणी. राजसाहेब साहेब माझे छगण्या माझ्या धनी. पैलवान आला ह्यो, पैलवान आला सकुला जिंकून, पैलवान आला मम्मे आशीर्वाद. काय राधे, ही सुद्धा देवाचीच करणी? देवाची नाही, ही प्रोफेसर विसर भोळेंची करणी. हे कोण विसर भोळे? घ्या हे बघ. गुन्हेगार हो, तुम्हाला किती शोधायचं? हा क्या फॉर्म्युला 999 हा टोचा तुमच्या सासूला. अरे पळून लावा. अहो बाई, तुम्ही राधाचे पप्पा? कुठे होता तो तुम्ही इतकी वर्ष? कोण राधाचे पप्पा? अहो असं काय करताय, तुम्ही ओळखले नाही का? ही राधा तुमची मुलगी, हा छगन्या तुमचा मुलगा. हे माझी मुलं? हो. मी नाही ओळखलं बाबा. अहो कसं ओळखणार, तुम्ही जेव्हा निघून गेलात ना घरातून तेव्हा हे दोघं छोटे छोटे होते. मी कुठे गेलो? अहो तुम्हाला आठवत नाही का, तुम्ही केळ्याच्या सालीवरून घसरून पडलात, मग तुमच्या डोक्याला लागलं, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला, तुम्ही वेड्यासारखे वागायला लागलात, मग आम्ही तुम्हाला हॉस्पिटल मध्ये टाकलं. तिथून तुम्ही जे पसार झालात ते आता उगवत आहे. आता सगळं आठवायला लागलं. आठवत आहे ना? हो हो, सगळ्या एक एक गोष्टी मला आठवायला लागल्या. हो, मी केळीच्या सालावरनं पडलो, मी वेळेच्या हॉस्पिटलमध्ये होतो, सगळं सगळं आठवलं मला. हे राधा, मी छगन, डॉक्टर दिनू, मिसेस दिनू, हाय देव, हाय हाय हाय, सगळं सगळं आठवलं मला. आता माझ्या सगळं डोक्यात आलंय. वा, पण तुम्ही कोण? सालीन केला घोटाळा, घोटाळा फिसला कोई दिलवाला, दिलवाला हे सालीन केला घोटाळा, फिसला कोई दिलवाला. साली पे फिसले वो नादान है, साली पे फिसले वो नादान है, पीकर जो फिसले वो मेहमान है. आज की रात बाबा, आज की रात, आज की रात बाबा, आज की रात, आज की रात बाबा, आज की रात, आज की रात बाबा, आज की रात. ये मस्तियां शोखियां ये नजर, तुझ पे लुटा दूं रे आ जाई थे, ऐ दिल पर रख